नमस्कार विक्रम साळी सर, नमस्कार। नमस्कार विक्रम साळी सर, वर्ल्ड साळी फाउंडेशन जागतिक साळी फाउंडेशनच्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये सहाव्या मुलाखतीमध्ये मी जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्ता सौ निशा विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त आणि जागतिक साळी फाउंडेशनचा संपूर्ण परिवार यांच्यातर्फे विक्रम साळी सर डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस नागपूर आणि त्यांच्या पत्नी सौ ऐश्वर्या विक्रम साळी, मी तुमचं हार्दिक 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 स्वागत करतो। नमस्कार। गुड इवनिंग आणि खूप खूप नमस्कार, शुभ संध्या। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज विनायक चतुर्थी, त्याबद्दलही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या या मंगल दिनी एवढ्या दुरून आपल्याला माननीय प्रमुख अतिथी ज्यांची महनीय कार्य आहे त्यांच्याशी आज मुलाखत करायला मिळणार आहे। तत्पूर्वी एक दोन मिनिटं फक्त आपण थोडस WSFच्या कार्याबद्दल जाणून घेऊया। माननीय श्री विजय वक्ते सर हे मंत्रालयामध्ये खूप मोठ्या पदावर अधिकारी असून सगळा सुखाचा संसार असूनही त्यांच्या मनात तळमळ होती ती समाजसेवेची, समाजाचा उद्धार करण्याची आणि समाजातली गरिबी हटवण्याची। या तळमळीने त्यांना शांत बसू दिलं नाही तर त्यांनी 2.5 वर्षापूर्वी म्हणजे 19 ऑक्टोबर 2017 रोजी वर्ल्ड साळी फाउंडेशन म्हणजे जागतिक साळी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली। उदात्त हेतू आणि दान करणं हा त्यांच्या रक्तातच भिनलेला गुण आहे। त्यांनी फक्त एकट्यानेच हे ध्येय आणि हा वसा हाती घेतला नाही तर त्यांच्या सौभाग्यवती निशा विजय वक्ते त्याचप्रमाणे त्यांची तिन्ही मुलं या कार्यामध्ये सहभागी आहेत। त्यांच्या मुलीकडून त्यांना फार मोठं इन्स्पिरेशन मिळालं की आपल्या समाजातल्या गरिबांसाठी आणि गरजूंसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि या तळमळीतूनच या वर्ल्ड साळी फाउंडेशनचा जन्म झाला। अवघ्या 2 वर्षात 1, 2, 10, 15 नव्हे तर अनेक गरजूंना आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, शालेय मदत इथेच थांबत नाही। या लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे सगळे ग्रस्त असताना, टेन्शन मध्ये असताना, घरी अडकून पडलेल्या असल्यामुळे अनेक प्रकारे संकटांना सामोरे जात होते, परंतु आपल्या समाजातील कोणाचाही धीर खचू नये आणि त्यांची पूर्ण मनोभावना धीर राहून, धीट राहून त्यांनी या सगळ्या संकटांना सामोरं जावं, त्यासाठी विजय वक्ते सरांनी ही खास संवाद मालिकेची एक नवीन कल्पना मनात आणली आणि नुसती कल्पना मनात नाही आणली तर ती रुजू पण केली। दुसऱ्याच दिवशी त्यांनी लगेचच सर्व मान्यवरांना फोन केला ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये महनीय कार्य केलेलं आहे आणि या कार्यामध्ये त्यांनी प्रत्येकाचे विचार, त्यांची जडणघडण, त्यांनी केलेले महनीय कार्य आणि त्यातून समाजात काही मार्गदर्शन मिळेल का यासाठी या संवाद मालिकेचं आयोजन केलेलं आहे। माननीय श्री विजय वक्ते सर आणि निशा विजय वक्ते यांना मी प्रणाम करते की त्यांनी हा उदात्त हेतू धरून इथे हा संवाद मालिकेचं आयोजन केलं आणि आजच्या महनीय आणि आदरणीय प्रमुख अतिथींबद्दल काय बोलावं। नागपूर शहर ज्यांच्या नावाने धरत घाबरून जात आणि आदरित घाबरणं आहे हे, कारण जितके ते शिस्तप्रिय आहेत तितकेच ते हंबल आणि मानवीय आहेत। खूपच माणुसकीची भावना त्यांच्या मनामध्ये आहे, शिस्त ही पाहिजेच कारण त्याशिवाय कुठलंही काम नीट होत नाही आणि यशस्वी होत नाही। त्यांच्या अनेक प्रकारच्या युट्यूब व्हिडिओजना मी व्हिजिट केलं की ज्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया आणि मी पाहिलं की सर्व स्तरावर, अगदी आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो डाऊन टू अर्थ माणूस आहे आणि तरीही लहान वयातच खूप यशस्वी आहे कारण शिस्तप्रिय आहेत। त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या सोबत आहेत ऐश्वर्या मॅडम, तुम्हा दोघांचंही स्वागत आणि नमस्कार। मी अपर्णा निमकर आपल्याशी संवाद साधू इच्छिते पण आपल्या संवाद मालिकेचा पहिला प्रश्न आपले विजय वक्ते सर आणि संजय साळी सर विचारतील। सर, त्यापूर्वी मी आमच्या या दोघांचा परिचय करून देतो।
आमचे आता जे आपल्याशी बोलत होत्या त्यांचं नाव आहे डॉक्टर अपर्णा निमकर, सायकोथेरपिस्ट आहेत, अनेक दूरदर्शन आणि आकाशवाणीवरती त्यांच्या मोटिवेशनल चांगले चांगले स्पीच ते देतात, विद्यार्थ्यांना घडवण्याचा फार चांगला प्रयत्न त्यांच्याकडनं होत असतो. आणि वरती आहेत ते श्री संजय साळी, भुसावळवरून आहे, जळगाव जिल्ह्यातल्या. नाट्यचा परिचय आहे, नाट्य कलावंत म्हटला तरी चालेल. प्रदीप भिडे नावाचे दूरदर्शनवरती बातम्या देणारे तुम्ही ऐकले असतील, प्रदीप भिडे. प्रदीप भिडे आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही फरक नाही असं मला, म्हणजे जेव्हा मी त्यांचा आवाज ऐकतो ना तेव्हा मला प्रदीप भिडेच आठवतात. नटसम्राट या नाटकातील त्यांची भूमिका अजरामर झालेली आहे, फार सुंदर. अगदी त्यांचं पूर्ण कुटुंब आहे, त्यांची पत्नी, त्यांची मुलं यांनी नटसम्राट या हे नाटक त्यांनी नाटकात काम केलेलं आहे आणि त्या नाटकाचे अनेक प्रयोग केलेले आहेत. असे नाट्य कलावंत आज आपली मुलाखत घेणार आहेत. एक डॉक्टर आहेत, एक नाट्य कलावंत आहेत. पुनश्च जागतिक साळी फाउंडेशनच्या या व्यासपीठावरती आज अत्यंत शुभ दिनी, गणेश चतुर्थीच्या दिनी, मी विक्रम साळी सर, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस नागपूर, आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ ऐश्वर्या विक्रम साळी, आपल्या दोघांचंही मी हार्दिक स्वागत करतो. सर नमस्कार. सर मी संजय साळे. सर आपलं जन्मगाव, शिक्षण, कुटुंब परिवार आणि उच्च शिक्षण, सर याबाबत आम्हाला जरा सांगाल का? हा नमस्कार. मी सर्वप्रथम विजय वक्ते सर आणि सर्व आपल्या सर्वांचं आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मला आज बोलण्याची संधी दिली, आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा. माझं शिक्षण म्हणजे मूळ गाव माझं रेठरे बुद्रुक तालुका कराड सातारा जिल्ह्यामध्ये आहे. माझं प्राथमिक शिक्षण तिथंच झालं, त्यानंतर सायन्स तिथंच कृष्णा शुगर फॅक्टरी सायन्स कॉलेज आहे त्या ठिकाणी झालं, आणि बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि एमटेक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून मी कम्प्लीट केलं, आणि त्या दरम्यानच मी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. रेटरे बुद्रुक म्हणजे फार लहान गाव असेल ना? हा रेटरे बुद्रुक फार शाळा आहे. रेटरे बुद्रुक मध्ये 10,000 लोकसंख्येचं गाव आहे ते, आणि शाळा किती पर्यंत आहे? शाळा 10वी पर्यंत आहे तिथं. अच्छा, मग 11वी 12वी सायन्स कुठे केलं? मी 11वी 12वी सायन्स कृष्णा शुगर फॅक्टरी रेटरे गावापासूनच एक 5 किलोमीटर वरती आहे तिथे केलं. मग जाणं येणं कसं? सायकल, कौटुंबिक? हा सायकलनच जाणं येणं मी सायकलनच करत होतो, आणि कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझी आई प्राथमिक आरोग्य केंद्र रेटरे बुद्रुक येते ANM म्हणजे परिचारिका होती, वडील कृष्णा शुगर फॅक्टरी मध्ये जॉबला होते, आणि एक भाऊ आहे तो पण PhD झालाय पॅथॉलॉजी मध्ये, तो सध्या महाबळेश्वर येते सिनियर रिसर्च असिस्टंट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठात. अच्छा, ते मोठे की लहान? मोठा भाऊ आहे तो. आणि बहीण? बहीण नाही, आम्ही दोघच भाऊ. येस, पुढे आपण. सर आपलं शिक्षण आपण पूर्ण केलं गावातून केलं छोट्याशा, आणि इतका खडतर प्रवास करून कॉलेजचं शिक्षण केलं, आणि सायकल वरून जाणं म्हणजे भरपूर फिजिकल एक्सरसाइज, आणि दमून थकून अभ्यासात लक्ष घालणं आणि इतके चांगले मार्क्स मिळवणं, तुम्ही हे शिक्षण घेत असतानाच ठरवलं होतं का की मी DCP होणार म्हणून? नाही, अजिबात नाही. त्यावेळेस मी ज्या गावातून बिलॉंग करतो ते खूप छोटस गाव होतं, आणि फॅमिली बॅकग्राऊंड पण माझं एकदम लोअर मिडल क्लासच होतं. तर एक आई वडिलांची इच्छा होती की मी पहिल्यापासून अभ्यासात हुशार होतो, की काहीतरी शिकून याला जॉब मिळाला पाहिजे. MPSC मला ABCD सुद्धा माहीत नव्हती. 12th पर्यंत मला MPSC काहीही गंध नव्हता, फक्त अभ्यास करायचा आणि एखादी डिग्री इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन जॉब करायचा, एवढंच माझं 12th पर्यंतच ध्येय होतं. आणि ज्यानंतर मला 12th नंतर ऍडमिशन मिळालं BTECला, त्यानंतर जे सराउंडिंग मिळालं तिथून पुढे माझा प्रवास वेगळा चालू झाला. आणि दुसरं हे जे मी सायकल वरून जात होतो, म्हणजे हे सगळेच मुलं जायचे, पण खूपच छोटं गाव आहे ते, की असं आमच्या गावामध्ये मी पहिलाच MPSC थ्रू अधिकारी झालो असेल, आणि मला असं म्हणायचं की
आणि ती कपॅसिटी बऱ्याच लोकांच्या मुलांच्यात होती ती, फक्त त्यांना ते बॅकग्राऊंड मिळालं नाही जे आवश्यक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. ते मी नंतर पुढे सांगेनच तुम्हाला पुढच्या. ओके, मग हे शिक्षण घेताना तुम्ही नक्की कधी ठरवलं की आपल्याला एमपीएससी यूपीएससी करायचंच आहे आणि आपल्याला पोलीस अधिकारी व्हायचं आहे? हा, मी 11वी 12वी मध्ये सायन्स पास आउट झालो. म्हणजे पीसीएम ग्रुप होता माझा, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, आणि व्होकेशनल सब्जेक्ट इलेक्ट्रिक मेंटेनन्स होता. तर त्यानंतर इंजिनिअरिंगला त्या वेळेस 2002 ला एंट्रान्स एक्झाम नव्हती, तुमच्या ग्रुपच्या ऍग्रिगेट पर्सेंटेजवर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळायचं. तर त्यावेळेस मी इंजिनिअरिंगचे सर्व राऊंड अटेंड केले. मला वालचंदला सिव्हिलला मिळत होतं ऍडमिशन, पण मी ते कॅन्सल केलं. आणि बीटेक मला असं त्यावेळेस 11वी 12वीला समजलं की माझा एक मित्र होता बीटेकला की बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे महाराष्ट्रात चारच गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, दापोली, अकोला, परभणी आणि राहुरी. तर त्या ठिकाणी जर तुम्ही राहुरीला ऍडमिशन घेतलं तर तुमचं पुढचं करिअर चांगलं होईल. या दृष्टीने मी त्या एमसीएआरचे एक राऊंड असतात ते अटेंड केले. मला राहुरीत ऍडमिशन न मिळता अकोला पीडीकेव्ही इथं मिळालं फर्स्ट इयरला. आणि मी फर्स्ट इयर पीडीकेव्हीला ऍडमिशन घेतल्यानंतर तिथं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फोरम असा होता त्या कॉलेजचा, तर तो मी जॉईन केला फर्स्ट सेमिस्टरलाच. आणि त्यावेळेस मला असं समजलं की बीटेक राहुरी इथं जर तुम्ही गेला तर ते एमपीएससी तयार घडवणारी विद्यार्थ्यांची एक युनिव्हर्सिटीज आहे. तर मी तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला की मला ते ट्रान्सफर करून घेतलं मी अकोल्यातून राहुरीला बीटेक सेकंड इयरला. तर ते ट्रान्सफर पण मेरिट बेसवर होत होतं आणि ते एक्सेप्शनल केसमध्येच व्हायचं. मी मग बरेच ते मेडिकल प्रॉब्लेम वगैरे असं दाखवून ते ट्रान्सफर राहुरीत करून घेतलं सेकंड इयरला थर्ड सेमिस्टरला. आणि तिथून पुढे खरा प्रवास माझा एमपीएससीचा सुरू झाला. म्हणजे आपण ऐकलं असेल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी बाबत, इथे खूपच मोठी नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे. आणि अक्षरशः एमपीएससीचे म्हणजे आता कमी प्रमाण आहे, 2009-10 अगोदर 100 जागा असल्या तर 80 जागा ह्या राहुरीच्याच असायच्या कन्फर्म, कुठलाही क्लास वगैरे न लावता. तर मी तिथं ऍडमिशन घेतलं, मी एमपीएससीची जस्ट तोंड ओळख झाली माझ्या थर्ड सेम पासून. परंतु पोलीस ऑफिसर व्हायचं हे माझ्या मनात सुद्धा नव्हतं की एमपीएससीतून पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. एमपीएससीतून त्यावेळेस असं वाटायचं राज्यसेवा एक्झाम दिली तर डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, डीवायसपी ह्या पोस्ट मिळतात, आणि दुसरी पीएसआय असिस्टंट आणि एसटीआय ही एक एक्झाम आहे. तर माझं त्या थर्ड सेम पर्यंत सुद्धा मला असं वाटायचं की मी पीएसआयची तरी निदान तयारी करेन आणि पास होईन. पण जसजसं मी ग्रीप घेत गेलो अभ्यासामध्ये तसं माझं टार्गेट चेंज होत गेलं आणि फायनल इयर पर्यंत मी कन्फर्म केलं की आपल्याला राज्यसेवाच द्यायची आहे आणि त्यातून क्लास वन पोस्ट काढायची आहे. कुठलाही मार्गदर्शन नसताना, कुठल्याही प्रकारचं पाथ डिसाइडेड नसताना तुम्ही सगळ्या चॅलेंजेसला सामोरे जात जात स्वतःची वाट तयार करतच तुम्ही पोहोचलेले आहात. आणि असं म्हणतात की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगेडिता तेलही गळे. तसं तुम्ही प्रयत्न आणि जिद्द चिकाटी ठेवून इतकं मोठं ध्येय एवढं लहान वयात पार पाडलं तेही मार्गदर्शन नसताना खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. संजय सर, आपला पुढचा प्रश्न. सर, म्हणजे आपल्या बाबत आम्हाला जी माहिती आहे म्हणजे ती बघितली तर तुम्ही सगळ्याच क्षेत्रामध्ये टॉपर राहिलेला आहात, मग तुम्ही सिव्हिल सर्व्हिस कडे कधी प्रयत्न नाही का केला? हा खूप चांगला प्रश्न आहे. आपल्याला जोडून माझ्या जोडून त्याला काही प्रश्न आहे की सर माझा सगळं झालेलंच आहे, त्यात काही बदल पण होणार नाहीये. तर 10वीला आपल्याला किती टक्के मार्क होते? कारण आपल्याला अख्खं जग बघतोय आता, जग बघतोय, फार मोटिवेशन भेटणार आहेत लोकांना. 10वीला मला 70% मार्क्स होते फक्त. ओके, आणि 12वीला? आणि 12वीला मला 12वीला सुद्धा 71%, पण ग्रुपला जास्त होते 80%. ओके 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 सीएमला. ओके ओके. आणि मला वाटतं तुम्ही बीटेकला पण तुम्हाला चांगले मार्क मिळाले. मला वाटतं तुम्ही काहीतरी महाराष्ट्रात जे बीटेकला मी ऍडमिशन घेतलं त्यामध्ये सीजीपीए असतो, क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट सिस्टीम असते. तर त्यामध्ये मला ते 7.7
7.5 CGPA होता, म्हणजे तो फर्स्ट क्लास मध्ये होता. आणि जे आपण विचारलं विजय सर, ते मी जो ऑप्शनल विषय घेतला होता राज्यसभेमध्ये अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग बीटेकचा, त्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये टॉपर होतो. क्या बात आहे, क्या बात. आणि आता संजय सरांचा काय प्रश्न होता? तुम्ही बीटेक पण केलंय आणि एमटेक पण केलेलं आहे, बरोबर आहे ना? तुम्ही बीटेक पण झालेला आहात आणि एमटेक पण केलेलं आहे. हा, मी बीटेक आणि एमटेक दोन्ही पण केलं. असं झालं की बीटेक मी पासआउट झालो 2006 आणि 2 सप्टेंबर 2007 मी प्रिलिम एक्झाम दिली राज्यसेवेची आणि त्यामध्ये मी सिलेक्ट झालो 9 मग एमटेक त्यावेळेस सायमल्टेनियसली चालू होता. एमटेकच्या लास्ट सेमिस्टरला मी जॉईन झालो, नंतर येऊन मी तो थिसिस कम्प्लीट करून प्रोजेक्ट वगैरे कम्प्लीट केला. म्हणजे खूप माझं बीटेक झालो, लकी राहिलो की आणि लगेच सिलेक्शन झालं. पण मी तर असं ऐकलंय की तुम्ही एकाच वेळेला अनेक परीक्षा पास झाला होता. हा बरोबर, एमपीएससीच्या एका वेळेला तुम्ही अनेक परीक्षा एकाच वेळेला पास झाला होता, त्याबद्दल काही सांगाल का? मग आपण संजय सरांच्या प्रश्नाकडे परत येऊ. ओके, हा मी अगोदर ते क्लिअर करतो. मी बीटेक झाल्यानंतर, म्हणजे हा पण प्रवास थोडा सांगतो मी बीटेकचा कसा होता. मी सेकंड थर्ड सेमला राहुरीत गेलो आणि तिथं मला असं वाटलं की आपण पीएसआय एसटीआय तरी ऍटलिस्ट व्हावं. जसं मी सिलेक्शन बघत गेलो लोकांचे, म्हणजे राज्यसेवेमध्ये होणार आहे, तर मला वाटलं की आपण राज्यसेवा दिली पाहिजे. पण तत्पूर्वी माझ्या असं पण डोक्यात आलं की 7th सेमिस्टरला मी फायनल इयर असते, त्या थिसिस आणि वाहिवा थिसिस झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण, मला बीटेक मध्ये इंटरेस्ट आला खूप आणि असं वाटलं की आयआयटीची एक्झाम द्यावी. आमच्या बॅच मधून आयआयटीला त्यावेळेस 10 सिलेक्ट झाले होते खरगपूरला, तर मी आयआयटीची पण तयारी केली 7th सेमिस्टरला. तर आयआयटी मध्ये माझं सिलेक्शन नाही झालं, रँक तेवढी आली नाही जसं पाहिजे होती ते. त्यानंतर मी इंडियन काउन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्चची एक एक्झाम असते दिल्लीमध्ये ऍडमिशन एमटेक साठी घेण्यासाठी, ती पण दिली, त्यामध्ये पण माझं सिलेक्शन नाही झालं. आणि मग स्टेटची सीईटी दिली एमटेक साठी, त्यामध्ये योगायोगानं माझं ऍडमिशन एमटेक राहुरीमध्येच झालं, म्हणजे राहुरीलाच मिळालं इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये. मग त्यावेळेस मी डिसाईड केलं की, म्हणजे हा जो प्रवास आहे की मी चेंज झालो थोडस 7th सेमिस्टरला वगैरे, तर त्यावेळेस अशी सिस्टीम होती की एमपीएससीची ऍडच येत नव्हती लवकर, ऍड आली तर ते कम्प्लीट व्हायला 2-2 वर्ष जायचे. म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण काहीतरी हातात असावं म्हणून अगोदर एमटेकला घ्यावं ऍडमिशन. पण आतून हाच होतं की आपण म्हणजे एमपीएससी किंवा यूपीएससी करायचे. तर मेन टाइम मध्ये असं झालं की माझं नशीब म्हणा की मी फायनल इयर सेमिस्टरची एक्झाम दिली, राज्यसेवेची ऍड आली, त्याचसोबत महाराष्ट्र कृषी एमपीएससी एक असते, त्यामध्ये सब डिव्हिजनल अॅग्रिकल्चर ऑफिसर म्हणून आपण सिलेक्ट होतो, त्याची पण ऍड आली. आणि तिसरी ऍड असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, जी फॉरेस्ट सर्व्हिसची आहे, ती पण आली. तर त्या तिन्ही ऍडला मी क्वालिफाय झालो डिग्री झाल्यामुळं. तर तिन्ही ऍड तिन्ही पण मी एक्झाम दिल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. आणि विशेष म्हणजे त्या तिन्ही एक्झाम मध्ये माझा बीटेक अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा ऑप्शनल सब्जेक्ट होता आणि त्या तिन्ही एक्झाम मध्ये मी टॉपर राहिलो अॅग्री इंजिनिअरिंगला. आणि त्याचा फायदा असा झाला, तो म्हणजे टॉपर राहण्याचं कारण असं आहे की मी आयआयटी दिलेली होती आणि आयसीएआर, तर त्याचा फायदा मला त्या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये झाला. आणि मी तिन्ही एक्झाम क्लिअर होणारा राहुरीतला पहिला लहान वयातला विद्यार्थी होतो. तर तिन्ही एक्झाम, म्हणजे असं म्हणतात माझ्या पुढे 3 जॉब असे नोव्हेंबर 2009 तिन्ही असे वेटिंग ने माझ्याकडे ते लेटर एमपीएससीचे होते की तुम्ही एसडीएओ जॉईन व्हा, एसीएफ किंवा डीवायएसपी. तर मी डीवायएसपीच्या ट्रेनिंगला थोडा वेळ लागत होता 1 वर्ष, म्हणून मी जिल्हा कृषी अधीक्षक वर्ध्याला जॉईन केलं 1 वर्ष. म्हणजे जस्ट बीटेक झालो आणि एमटेकच्या थर्ड सेमला मी जॉईनिंग केलं आणि परत येऊन मी थिसिस वगैरे सबमिट केला, तर मला खूप चांगली संधी मिळाली. आणि आता तो संजय सरांचा क्वेश्चन परत एकदा विचारा, म्हणजे तो त्याच सर. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये टॉपरला राहिलात, मग तुम्ही सिव्हिल सर्व्हिस कडे प्रयत्न का नाही केला? आणि जर तो प्रयत्न केला असता तर आज आपण आयएएस किंवा आयपीएस अधिकारी राहिला असतात असं वाटतं. हा, या विषयावर माझं विजय सरांची पण बऱ्याच वेळा चर्चा झाली. तर मी ज्यावेळेस या तिन्ही एक्झाम पास झालो आणि सब डिव्हिजनल अॅग्रिकल्चर ऑफिसर म्हणून जॉईन केलं, तिथंच माझा तो मला वाटतं निर्णय चुकला माझा. आणि त्यावेळेस राहुरीतून यूपीएससी मध्ये सिलेक्ट व्हाय
होणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी होतं, म्हणून तो थोडस माझ्या मनात भीती होती यूपीएससी बाबत. पण जे माझ्या बॅच नंतर दिल्लीला गेले त्यामध्ये 3-4 आमचे राहुलीचे ISIPS झाले, म्हणजे तो माझ्या आयुष्यातला चुकलेला डिसिजन होता. म्हणजे मी जर दिल्लीला गेलो असतो परत अभ्यास यूपीएससीचा त्याच फेज मध्ये सुरू केला असता तर 100% मी सिलेक्ट झालो असतो असा मला विश्वास आहे. पण ते निर्णय चुकतात त्यातलाच तो प्रकार आहे. तुमचा निर्णय तुम्ही दुरुस्त करू शकता आता. आपण पुढे येऊ परत. सर आताच आपलं बोलणं झालं की आपण पूर्ण हा प्रवास सांगितलात की तुम्ही इथपर्यंत कसे आलात, DYSP परत ACP असे तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही पुढे पुढे इथेपर्यंत येऊन पोहोचलात. या टप्प्यांमध्ये आलेले काही अविस्मरणीय क्षण किंवा काही चॅलेंजेस किंवा काही असं तुम्हाला सांगावं वाटतं का की हा हे माझ्या पूर्ण करिअरमध्ये लक्षात राहणारे क्षण आणि मोमेंट्स आहेत. हा म्हणजे सर्व्हिस जॉईन केल्यानंतर का त्याच्या अगोदर? नाही नाही, त्यांचा प्रश्न असा आहे की आपण मुळातच सगळे प्रेक्षक लोक ऐकत आहेत तर मुळातच भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की सरकारला मदत करण्यासाठी चांगले अधिकारी निर्माण व्हावे याकरिता केंद्राच्या स्तरावरती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि राज्याच्या स्तरावरती त्या त्या राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे MPSC आहे, तर MPSC कडनं राज्यसेवेची एक परीक्षा घेतली जाते, ती दरवर्षी होते, त्याची पूर्व परीक्षा असते आणि एक मुख्य परीक्षा असते. तर राज्यसेवेची सगळ्यात मुख्य परीक्षा, राज्यसेवेची जी परीक्षा आहे ती डेप्टी कलेक्टर एक हायर पोस्ट आहे आणि त्याच्यानंतर शेवटी आहे नायब तहसीलदार. आता MPSC ने अजून एक पोस्ट त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे, प्रकल्प अधिकारी. सर्वात उप जिल्हाधिकाऱ्याच्या वरती अजून एक पोस्ट त्यांनी ऍड केलेली आहे. अशा त्या एक 15-20 पोस्ट आहेत त्या राज्यसेवेच्या या परीक्षामध्ये येतात. तर राज्यसेवेचा हा अभ्यास करत असताना साधारणतः जी लोक आता ऐकतायत आपल्याला, कारण जी लोक जी मुलं आता विद्यार्थी तयारी करतायत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतायत, तर अत्यंत थोडक्यामध्ये या परीक्षेचे टप्पे आपल्या भाषेतून सांगता येतील का त्यांना? हा निश्चितच. मी जी एक्झाम 2007 प्रिलिम दिली राज्यसेवेची, त्यावेळेची सिच्युएशन अशी होती की जस्ट सिलेबस चेंज झाला होता आणि तुमची मेन्स एक्झाम आहे ती 600 मार्क्सची होती, अगोदर ती 1600 मार्क्सला गेली. म्हणजे खूप वास्ट डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स आले त्यामध्ये, GS ऑप्शनल फर्स्ट सेकंड आणि लँग्वेज पेपर होता. मला त्याच्या अगोदर हे सांगायचं आहे की म्हणजे हे जे ऐकतायत आता जी मुलं आहेत MPSC UPSC aspirant, की तुम्ही, मी जे माझा प्रवास आहे तर त्यामध्ये मी एकही कुठलाही सिंगल क्लास लावला नाही, कुठलाही सिंगल मी मॉक इंटरव्ह्यू दिला नाही आणि माझ्या ओव्हरऑल MPSC सिलेक्शन मध्ये मी हार्डली 1000 रुपये खर्च केले असतील पुस्तकांच्या वरती, याच्यावरती खर्च पण केला नाही. म्हणजे ह्याला कारण आहेत की तिथं माझं बॅकग्राऊंड त्या MPKV राहुरीचं चांगलं होतं, लायब्ररी होती आणि आमचं ग्रुप डिस्कशन मध्ये तयारी व्हायची. तर ह्या राज्यसेवेची तयारी करताना पहिल्यांदा प्रिलिम एक्झाम असते, दुसरी मेन्स आणि तिसरा इंटरव्ह्यू. आत्ताच्या करंट सिच्युएशन मध्ये ते थोडं चेंज झाले, मेन्स ऑब्जेक्टिव्ह केलेले आहे. त्यावेळेस मेन्स थेरॉटिकल होती माझ्या वेळेस. तर प्रिलिम एक्झाम करताना किंवा मला प्रिलिमसाठी अजून पण तेच तत्व लागू आहे असं मला वाटतं की तुम्ही जास्त सिलेबस ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे राज्यसेवेचा आणि मॅक्सिमम रिडिंग म्हणजे वाचन केलं पाहिजे अवांतर. मग ते कथा असो, कादंबरी असो, तुमच्या आत्मचरित्र असो, न्यूज पेपर तरी सगळेच वाचले पाहिजेत. मी ह्याच्या अगोदर पण सांगितलंय ते हिंदू पासून लोकसत्ता आणि त्याच्यातले संपादकीय वाचण्याची आवड. म्हणजे तुम्हाला एक्झामची ह्या तयारी करायची आहे तर ते आपण रेग्युलर अकॅडमिक तयारी करतो की मला आता बीटेक व्हायचं आहे, इंजिनिअरिंग व्हायचं आहे, अशी तयारी करून अजिबात उपयोग नाही. तर तुम्हाला ते पॅशन पाहिजे, आवड पाहिजे. जर आवड असेल तरच तुम्ही ह्या क्षेत्रात या. तुम्ही जर करायची आहे तयारी, मला डिग्री करतो असं, मला MPSC करायची आहे, बऱ्याच लोकांची आता तशी पण फॅशन आहे. मी बघितलं की जाऊन पुण्याला क्लास लावायचे, मी MPSC करतोय. एकदम चुकीचं आहे. तुम्हाला आतून आवड असेल, आतून ती जिद्द असेल, तरच तुम्ही MPSC करा. नाहीतर त्या क्षेत्राकडे जाऊ नका, तुम्ही आई वडिलांना फसवू नका, ते क्लासची भरमसाठ फी भरून तुम्ही ह्या बंदात पडू नका. आणि दुसरी गोष्ट,
मी म्हणतो या कोविडच्या काळामध्ये आता क्लासची मक्तेदारी संपुष्टात आले आणि विजय सरांनी हे एवढे चांगले उपक्रम चालू केले. आता जसं माझा इंटरव्ह्यू असेल अजून माझ्यापेक्षा जे जास्त पोस्टवर त्यांचं सुद्धा घ्यावं अशी माझी इच्छा आहे की लोकांना इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. ज्यामध्ये मी मागं पडलो की मला युपीएससी बाबत असं सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट सुद्धा भेटायला मिळणं त्यावेळेस अवघड होतं. त्यावेळेस युट्यूब आणि हे समाज माध्यम तर खूपच कमी होते. तर यातून तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. सांगायचा मुद्दा प्रिलिमला तुम्ही वास्ट वाचन केलं पाहिजे, सिलेबस ओरिएंटेड पण वाचलं पाहिजे प्लस अवांतर वाचन. आणि मेन्सला जी माझ्या वेळेस थेरॉटिकल होती आता ऑब्जेक्टिव्ह आहे, तर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत कुठल्याही माध्यम. नुसतं क्लासला जाऊन मेयर बसून तुम्ही कन्सेप्ट क्लिअर होतील असं अजिबात नाही. युट्यूबवर एवढं मटेरियल अवेलेबल आहे आता, त्या अन अकॅडमीचे लेक्चर असतील किंवा अजून क्लासेस वाल्यांनी पण बरेच लिंक हे केलेत. तर तुम्ही सिलेबस वाईज थेरॉटिकल कन्सेप्च्युअल जर गेला आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या लाईन वरती तर अजिबात अवघड नाही. म्हणजे एखादी मी तरी म्हणतो की तुमचं प्रिव्हियस एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते एमपीएससी मध्ये मॅटर करत नाही. म्हणजे माझ्या बॅचला बीटेक अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग राहुरीमध्ये महाराष्ट्रातले क्रीम मुलं येतात. म्हणजे त्यावेळेस बोर्ड सिस्टीम होती, तर माझ्या बॅचला बोर्ड मध्ये आलेले 8 ते 10 मुलं माझ्यासोबत बीटेकला होते की ज्यांनी परत एमपीएससी केली पण दुर्दैवाने त्यांचं झालं नसेल तयारी. तर त्यामध्ये मला एक जाणवलं की तुम्ही कन्सेप्च्युअल करा आणि कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्या अभ्यासात. असं नाही की मी आज केलं डिग्री एक सेमिस्टरचा अभ्यास आहे मी आता केलं परत सोडून देतो असं नाही. मग त्या मुलांनी तसंच केलं माझ्यासोबतच्या जे बोर्ड मध्ये आलेले एवढे 90 above मार्क्स असणारे त्यांनी 1-2 वेळा ट्राय केलं आणि सोडून दिलं. तसं न करता कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आणि तिसरा टप्पा इंटरव्ह्यूचा आहे ते काय, इंटरव्ह्यू तुमचा पर्सनल टेस्ट असते. जे तुम्ही इंटरव्ह्यू असा कधीच नाही की तुम्ही उद्या इंटरव्ह्यू आणि मी 1 महिना तयारी करून इंटरव्ह्यू देतो, अजिबात नाही. तुमचं ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट आहे लहानपणापासून तेच त्यात रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे ऍज इट इज तुम्ही नॅचरल राहा. मी माझ्या तिन्ही इंटरव्ह्यू मध्ये मला 70 above मार्क्स आहेत आणि मी कुठला सिंगल मॉक इंटरव्ह्यू पण दिला नव्हता 2009 साली, तरी मला चांगले मार्क्स मिळाले. आणि माझे डिग्रीचा अभ्यास आणि दुसरं एक मला सांगणं आहे की तुम्ही जे डिग्री करताय आता कुठली असो, आर्ट्स असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, तर ती तुमची परफेक्ट पाहिजे. तुम्ही कधीही पासआउट झाला आणि कुठल्याही इंटरव्ह्यूला अपियर झाला तर तुम्हाला प्रथमतः तुमच्या ग्रॅज्युएशन बाबत डिटेल विचारतात की त्यामध्ये तुम्ही काय शिकला, आणि ते नेहमीच उपयोगात येतं. म्हणून हे पण एक असा ट्रेंड आहे की मुलं मी एमपीएससी करतोय म्हणून मी ग्रॅज्युएशन कडे लक्ष देत नाही, असं नाही. तुम्ही कुठेही असलं तर ग्रॅज्युएशन पहिल्यांदा परफेक्ट केलंच पाहिजे. त्याचा अल्टिमेटली फायदा तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये होतो. मला अनेक मुलं भेटतात आणि मी सहज त्यांना विचारतो काय करतो, तर तो सांगताना त्याची छाती अशी भरून येते आणि असं अभिमानाने सांगतो मी सिव्हिल सर्व्हिस करतोय, मी एमपीएससी करतोय. मी त्याला कधी कधी म्हणजे मी स्वतः आमचे पण वर्ल्ड साळी फाउंडेशनचे सिव्हिल सर्व्हिसचे क्लासेस वगैरे चालू आहेत 11 May पासून 2-3 महिने मी स्वतः त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन होतं माझं. आता त्यांचं डिस्कशन वगैरे चालू आहे. तर मला आता 1-4 दिवसापूर्वी एक फोन आला एका विद्यार्थ्याचा, तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडनं मला सिव्हिल सर्व्हिसचं मला मार्गदर्शन पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करतो. आज आमचं 6वीचं म्हटलं 6वीची हिस्ट्री चालू आहे. 6वीची हिस्ट्री तुम्ही शिकवता म्हणे असं कसं काय? हो म्हटलं एनसीईआरटीचं 6वीचं पुस्तक चालू आहे. तर त्याला ते थोडं आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा त्याला आश्चर्य वाटलं काय. खरं तर मी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा विद्यार्थी आहे, मी सुद्धा एमपीएससी पास करून मंत्रालयात आता नोकरी करतो. एमपीएससी तसं इतकं सोपं पण नाहीये काय, आणि म्हणायला म्हटलं तर इतकं कठीण पण नाही, केलं तर कठीण नाही आणि केवळ म्हणणाऱ्याला सोपं देखील नाहीये ते. त्यामुळे त्याच्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते, प्रचंड वाचन लागतं, प्रचंड कॉन्सन्ट्रेशन त्याच्यासाठी लागतं काय. नक्कीच तुमचा अनुभव खरोखर सगळ्यांना प्रेरणादायी असेल. हा बोला. हा सर, सर मला असं विचारायचं की आपली पहिली नियुक्ती आणि त्यानंतरच्या नियुक्ती प्रमोशन बद्दल तुम्ही काय सांगाल. आणि माझा अजून एक पुढचा असा प्रश्न आहे की ज्याप्रमाणे डेप्युटी कलेक्टरच्या संवर्गात ज्याची निवड होते त्यांना IAS चं नॉमिनेशन मिळतं, तसंच आपल्याला IPS चं नॉमिनेशन मिळेल का आणि कधी मिळेल? हा
चांगला क्वेश्चन आहे तुमचा. आता आयपीएस नॉमिनेशन विजय सरांच्याच हातात आहे, ते मंत्रालयात. तुम्ही जो क्वेश्चन विचारला पहिला की नियुक्ती आणि प्रमोशन, हा प्रमोशन ते मी सांगतो. मी 2011 अकॅडमीतून ट्रेनिंग पासआउट केलं डीवायएसपीचं. हे डीवायएसपीचं ट्रेनिंग पण खूप खडतर असतं, त्याचे पण वेगवेगळे अनुभव आहेत. म्हणजे फिजिकल स्ट्रेंथचा तुमच्या अक्षरशः शेवट बघितला जातो की किती तुम्ही करू शकताय. म्हणजे एक छोटस उदाहरण देतो की आमच्या बॅचला 25 मुलं होते डीवायएसपी सिलेक्ट झालेले, त्यातल्या 2 मुली होत्या, एक डॉक्टर MBBS आणि अजून एक असंच इंजिनिअरिंगच्या. तर पहिल्या 3 महिन्यानंतर त्या दोघींनी पण सोडून दिलं डीवायएसपी. काही एवढा तिथे ग्राउंड वरती रगडा असायचा की सकाळी 5 पासून जे सुरुवात व्हायची, म्हणजे मला डीवायएसपी एक्झामसाठी जेवढी तयारी करावी लागली नाही तेवढी त्या ट्रेनिंग मध्ये खूप झाली. माझं वेट 96 kg होतं जॉईन करायच्या अगोदर, आणि ट्रेनिंग झाल्यानंतर 74 होतं. मग तुम्ही विचार करा किती तिथं हे करून घेत असतील. आणि ते आवश्यक पण होतं, माझी फिजिकल कपॅसिटी खूप चांगली झाली त्या ट्रेनिंगमुळे, आणि मेंटल सुद्धा ऍटोमॅटिक. आणि ऍज अ पोलीस ऑफिसरला ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, फिजिकल आणि मेंटली पण तुम्ही फिट पाहिजे. तर त्यामध्ये म्हणजे आता आव्हान तर सांगतो, त्याचा एवढा फायदा आहे विजय सर की मी आज सुद्धा म्हणजे दर संडेला 21 किलोमीटर रनिंग करतो, उद्या माझं 15 किलोमीटर रनिंग आहे. आणि त्याच्यामुळे मेंटली पण आपण फिट राहतो. मी डीवायएसपी 2011 ट्रेनिंग कम्प्लीट केलं आणि 2012 मी नाशिक ग्रामीणला ऍज अ प्रोबेशनरी डीवायएसपी म्हणून जॉईन झालो. तो 1.5 वर्षाचा कालावधी असतो प्रोबेशनचा. त्या प्रोबेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अटॅचमेंट दिल्या जातात, जसं SP ऑफिस, DYSP ऑफिस, कलेक्टर ऑफिस, आणि 3 महिन्याकरता तुम्हाला इंडिपेंडंट पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून केलं जातं. तर मला 3 महिन्यासाठी ज्याला आपण मुंबईमध्ये सिनियर PI म्हणतात किंवा ग्रामीणमध्ये ठाणेदार, तर 3 महिन्यासाठी मला नाशिक ग्रामीणच्या सटाणा तालुक्यामध्ये इन्चार्जशिप दिली ऍज अ PI म्हणून. मग त्यामध्ये म्हणजे एवढ्या कमी वयात मी PI ते त्या पोलीस स्टेशनमध्ये 101 गावं होती आणि स्टाफ जवळजवळ 120 आणि अधिकारी 8-10 PSI API होते. मग ज्यावेळेस आपण इंडिपेंडंट जातो PI म्हणून, त्यावेळेस जो एक्झिस्टिंग PI असतो त्याला खूप वाईट वाटतं, कारण त्याला ते कंट्रोलला अटॅच करतात आणि आपल्याकडे तो चार्ज देतात. तर मी चार्ज घेतला आणि 3rd दिवशीच तिथून धुळे त्या साईडनं रेतीची वाहतूक खूप व्हायची नंदुरबार त्या भागातून सटाण्यातून. तर मी जवळजवळ 101 रेतीच्या गाड्या पकडून लावल्या पोलीस स्टेशनला एका रात्रीत नाईट राऊंड दिवशी. तर दुसऱ्या दिवशी एवढं खलबल झाली तिथं त्या पॉलिटिकल ह्याच्यात किंवा सिनियर मध्ये की मला 4th दिवशी त्या सटाणा पोलीस स्टेशनचा चार्ज काढून एक वावी पोलीस स्टेशन आहे शिर्डी जवळ तिकडे इन्चार्ज म्हणून दिलं. ते छोटस होतं, म्हणजे तो सुद्धा मला खूप असा अनुभव वेगळा होता की आपण जर कुठलंही काम प्रवाहाच्या विरुद्ध करायला गेलो की खूप आपल्याला फेस करावं लागतं. म्हणजे पब्लिक कडून सपोर्ट मिळतो, पण बऱ्याच वेळेस सिनियर असतील किंवा काही बऱ्याच गोष्टी असतात त्या कारणीभूत. अशा वेळेस आपण मेंटली स्ट्रॉंग राहणं आवश्यक आहे, जे सिच्युएशन येईल ती फेस करायची. तर मी प्रोबेशन मध्ये ते शिकलो. मग वावीला मी जॉईन केलं ऍज अ PI म्हणून, आणि वावीमध्ये पण भरपूर आम्ही तपास केले. मी आजपर्यंत माझ्या ह्या 10 वर्षाच्या कालावधीत 101 गुन्ह्यांचे तपास केले. डीवायएसपीचं मेन काम असतं अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास करणं, किंवा जे अनडिटेक्टेड मोठे क्राईम आहेत, दरोडा असेल, जबरी चोरी, खुनाचे गुन्हे, असे आपल्याकडे घेऊन ते तपास करणं. तर मी जवळजवळ 100 गुन्हे तपास केले, आणि अभिमान वाटतो की मी 20 पेक्षा जास्त गुन्ह्यात मी जे तपास केलेत त्यात शिक्षा मिळालेली आहे आरोपींना. अजून पण ते बोर्डवरती चालू आहेत गुन्हे. आणि त्यानंतर मग रेग्युलर DYSP म्हणून मी वर्ध्याला जॉईन झालो, त्यानंतर तुमसरला DYSP म्हणून, आणि लास्ट इयर 29 मार्चला मी प्रमोशनवर DCP ट्राफिक म्हणून नागपूरमध्ये आलो. सर माझा प्रश्न पुढचा असा होता की डेप्युटी कलेक्टर या संवर्गात ज्याची निवड होते त्यांना IAS चं नॉमिनेशन मिळतं, तसं आपल्याला IPS चं नॉमिनेशन मिळेल का आणि कधी मिळू शकेल? हा निश्चितच. म्हणजे मी म्हणतो राज्यसेवेमधली जी DYSP पोस्ट आहे ती जनरली मुलं अगोदर डेप्टी कलेक्टरला प्रेफरन्स देतात सेकंड DYSP,
मी सुद्धा तसंच केलं होतं. पण डीवायएसपी पोस्ट का चांगले, जसं डेप्टी कलेक्टर एक 15 ते 20 वर्ष झाल्यानंतर त्याला आयएएस ला नॉमिनेट होत, तसंच सेम डीवायएसपी ला पण सर्व्हिस झाल्यानंतर आयपीएस नॉमिनेशन मिळतं. यामध्ये डेप्टी कलेक्टरला जर 20 वर्ष लागले तर डीवायएसपी ला कमी वेळात मिळतं, म्हणजे जास्त पोस्ट असल्यामुळे. आता माझी 10 वर्ष झाले तर अजून मला एक 5 ते 6 वर्ष लागतील आयपीएस मध्ये यायला. वा वा वा. सर तुम्ही आपण हे सगळा प्रवास सांगत होतात, आपले सगळे माइल स्टोन सांगत होतात ना, तेव्हा डोळ्यापुढे असं पिक्चर सारखं सगळं वाटत होत की आम्ही मूवीज मध्ये हे पाहतो तेव्हा आम्हाला ते फार एक्साइटिंग वाटतं, पण हे प्रत्यक्षात आम्ही तुमच्याकडून ऐकतोय ना थ्रिलिंग वाटतंय. आणि आम्हाला धसकी भरते की गुन्हे ऐकणं म्हणजे आम्हाला धडकी भरते. तुम्ही जेव्हा पहिला गुन्हा हातात घेतलात त्यावेळेला तुमच्या भावना काय होत्या सर? एक कुतूहल म्हणून विचारते प्रश्न. हा खूप चांगलं क्वेश्चन विचारला आपण मॅडम. मी हा सांगणारच होतो अनुभव. मी ज्यावेळेस सटाणा पोलीस स्टेशन मधून माझी वावी इकडं बदली झाली ऍज अ पी आय म्हणून. ते वावी पोलीस स्टेशन खूप छोट आहे, शिर्डीपासून 1-20 किलोमीटर अंतरावरती. तर तिथं असं एक आहे वावीमध्ये की तिथं दरोडे खूप पडतात, म्हणजे जरा सुनसान एरिया आहे, कमी लोकवस्तीची गावं लांब लांब आहेत. नाशिक मधलाच तो रिमोट प्लेस आहे. तर त्या वावीमध्ये असताना मी चार्ज घेतला आणि एक 4th-5th दिवशीच मला असा कॉल आला रात्री 1 वाजता एका पोलीस पाटलाचा. तिथं निराळे म्हणून एक गाव आहे, तिथून कॉल आला की ठाणेदार म्हणजे खूप अलर्ट राहावं लागतं, तुम्हाला कधी कुठला कॉल येईल हे सांगता येत नाही. तर माझा तो पहिलाच अनुभव होता कॉल आला की असा एक बाईचं प्रेत पडलेलं आहे रस्त्याकडेला झुडपामध्ये. ते रात्री जात होते त्यावेळेस त्यांना दिसलं असेल ती काहीतरी तिथून ब्लड वगैरे हे झालेलं. तर तुम्ही तात्काळ या, इथं काहीतरी मॅटर आहे. तर मी माझ्या स्टाफ सहित त्या पॉइंट वरती गेलो रात्री 1.5-2 तासामध्ये पोहोचलो तिथं. तर ते 65 वर्षाची बाई होती. तर अशी सिच्युएशन होती की तिचे कपडे 60 एज असेल, कपडे अर्धवट निघालेले, पूर्ण चेहरा दगडाने ठेचलेला आणि रक्त वाहत होत. मला खूप धक्का बसला, म्हणजे अशी आपल्या कधी घटना येत नाही. जनरल आपण ज्या फेज मधून आलो कॉलेज लाईफ मधून, मी पहिल्यांदाच ते बघितलं. तर विशेष असं होतं की त्या ज्या बाई होत्या त्यांचं त्या जिवंत होत्या, श्वासोश्वास चालू होता. आम्ही पहिल्यांदा त्यांना आमच्या गाडीमध्ये घेतलं, तिथे अँब्युलन्सची पण सोय नाही आणि प्राथमिक आरोग्य केंद्र होतं तिथे पुतळेवाडीच्या पुढे, तिथे घेऊन गेलो आणि डॉक्टरना कॉल केला, त्यांच्या उपचार सुरू झाले. आणि विशेष म्हणजे एवढे आम्ही प्रयत्न केले, तिथून परत नाशिकला हलवलं त्यांना लगेच 3 वाजता आणि व्हेंटिलेटर ब्लड वगैरे दिलं. त्यामुळे 1-2 दिवसानं व्यवस्थित शुद्धीवरती आल्या आणि तुटक तुटक अशा बोलायला लागल्या. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असं असं आमच्या गावातला जाधव नावाचा इसम आहे, त्यांना मला लिफ्ट देतो म्हणून सिन्नर मधून घेऊन आला रात्री 9 वाजता. जायला गाडी नव्हती, तो माझ्या ओळखीचा होता पहिल्यापासून, म्हणून मी त्याच्या गाडीवर बसले. तर मनुष्य किती हैवान असू शकतो हे समजलं. त्या गावाच्या अलीकडे 2 किलोमीटरवर त्यांनी त्यांच्यावरती अत्याचार केला आणि त्यांच्या गळ्यातले सर्व सोनं घेऊन तो पसार पण झाला. म्हणजे मला ते एवढी चीड आली ते ऐकून की आपण कुठल्या जगामध्ये, म्हणजे ह्या काळात असं घडते, ते पण एका एज्ड लेडीवरती. मग आम्ही लगेच ते नाव जसं समजलं तसं ऍक्टिव्हेट केलं टीम आणि त्याला दुसऱ्या दिवशीच आम्ही नाशिकच्या बाजूलाच एक त्र्यंबकेश्वर आहे तिथून पकडलं. तिथं तो लपून बसलेला होता एका रिलेटिव्हकडं, त्याला आणलं पकडून. परत त्याच्याकडून विशेष म्हणजे त्यानं सोनं ज्या सोनाराला विकलं होतं सिन्नरमध्ये त्याला पण पकडलं, त्याला पण आणलं. आम्हाला सोन्याची रिकव्हरी झाली, त्याला अटक केली, त्याचा पीसीआर घेतला आणि माझा पहिलाच तो तपास होता. मी तपास एवढा भारी केला, म्हणजे मी पूर्ण हातानं ते FIR लिहिली, स्पॉट पंचनामा लिहिला. पंच सगळे सरकारी तेव्हा नव्हते पण तिथले प्रतिष्ठित वापरले आणि एवढी चांगली ती केस मी तयार केली. सगळे स्टेटमेंट घेतले, रिकव्हरी पंचनामा, सोनाराला सुद्धा आरोपी केलं आणि ते चार्जशीट मी माझ्या कार्यकाळामध्येच 1 महिन्यात पुटअप केलं. म्हणजे जनरली 90 दिवसात करायचं असतं, मी त्याच्या आतच ते पुटअप केलं, म्हणजे सर्व तयारी झाली. आणि मी नाशिकमध्ये असतानाच ती केस बोर्डवरती पण आली आणि त्या म्हणजे त्यात IPC 397 सेक्शन होतं, जबरी चोरी करणे एखाद्याची, असं त्या सेक्शनचा अर्थ आहे. 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आणि ती केस मी
मॅजिस्ट्रेटना पर्सनली भेटून माझी इच्छा होती की या केसमध्ये शिक्षा लागली पाहिजे मी असेपर्यंत. तर ती बोर्डवर घेतली त्या आजी होत्या त्यांना पण आम्ही सरकारी वकील चांगले दिले. परत साक्षीदार मी रोज पोलीस स्टेशनला बसवून नंतर माझी बदली झाली पण बोलवून त्यांना ब्रीफ वगैरे केलं. आणि विशेष म्हणजे मला अभिमान वाटतो की त्या गुन्ह्यामध्ये 3 वर्ष शिक्षा त्या जाधवला झाली आणि त्यावेळेस मी ती शिक्षा झाली आणि त्या आजी बाहेरच होत्या. म्हणजे मी कोर्टमध्ये आलेल्या होत्या मी जाऊन भेटलो ते मला इतकं त्यांच्या डोळ्यातून आशीर्वाद आले. मी त्यांचा आशीर्वाद घेतला युनिफॉर्म वरतीच पाय पडलो आणि इतकं मला छान वाटलं की आपण एक नोबल सर्व्हिस मध्ये आलोय की खरा न्याय आपण एखाद्या पीडिताला आपल्या समक्ष देऊ शकलो. ही पहिलीच घटना असेल की एवढ्या फास्ट ट्रायल झाली आणि शिक्षा झाली. तर त्या जजनी त्या जजमेंट पण आहे मी दाखवेन एकदा की त्यात लिहिलेलं आहे की प्रोबेशनरी डीवायएसपी हॅज वर्क म्हणजे खूप चांगलं काम केलं. त्यांनी एफआयआर सुद्धा कॉम्प्युटर असून सुद्धा स्वतःच्या हातानं लिहिलेत बयान हातानं लिहिलेत त्यांचं अक्षर चांगलं आहे. म्हणजे खूप अप्रिशिएट केलं मला त्यात आणि माझी साक्ष पण चांगली झाली आणि खरं समाधान मला त्या दिवशी मिळालं. म्हणजे मी म्हणतो माझ्या ह्या सर्व्हिस पॅन मधला खरा तो आनंदाचा क्षण माझ्यासाठी होता सिलेक्शन पेक्षा सुद्धा. वा 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 जणू काय आपल्या टोपीमध्ये लागलेला आहे आपल्या मानामध्ये सन्मानामध्ये पहिल्यांदाच माइलस्टोन तुम्ही राखून ठेवलात. आणि मला असं वाटतंय की हे सगळं करताना खूप डेअरिंगची आणि मला वाटतंय तुम्ही मऊ हृदयाचे असून पण कठोर दिल झाला असाल त्यावेळेला आणि एवढा मोठा क्विक डिसिजन घेतला. कारण असं म्हणतात की जो सक्सेसफुल अधिकारी आहे त्याचं डिसिजन मेकिंग पॉवरफुल असलं पाहिजे. आणि तुमची ही इंटरव्ह्यू जेव्हा घेतात तेव्हा ग्रुप डिस्कशन घेतात असं मी ऐकलंय आणि त्याच्यामध्ये तुमची ही पॉवर आणि अलर्ट माइंड आणि स्थित प्रज्ञता हे सगळं त्यात चेक केलं जातं. आणि याच्यापेक्षा जास्त मोठा सबूत काय असू शकतो की तुम्ही हे सगळं कंपाईल पॅकेज आहे पहिल्याच केसमध्ये दिलं. आणि मला आता बऱ्याच वेळापासून आपल्या मॅडम इथे बसलेल्या आहेत त्यांना एक छोटासा प्रश्न विचारावा वाटतो. मॅडम आमच्याकडे डिटेल्स आलेले आहेत की तुम्ही स्वतः खूप स्कॉलर आहात म्हणजे दोघे फार फास्ट चालणाऱ्या अर्थाची ताकद आहात आणि 10वीला 98% बापरे आणि 12वीला सुद्धा 95% म्हणजे बिग सॅल्यूट टू यू बोथ ऑफ यू. आता हे सगळं करत असताना तुम्ही एमपीएससीची तयारी करताय असं ऐकलंय मग तुम्ही खरंच एमपीएससी करू इच्छिता की सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छिता? तुमच्या दोघांचं कसं डिसिजन आहे या बाबतीमध्ये की काय पुढे केलं पाहिजे मॅडमनी? माझा याला थोडासा पूरक प्रश्न आहे. मी थोडीशी प्रश्नांची जोड देतो की ऐश्वर्या मॅम इज व्हेरी क्लेवर. शी गॉट नियर अबाउट 98% मार्क इन स्टँडर्ड 12th अँड 95% मार्क इन स्टँडर्ड 10th. आणि फारच तर तुम्ही एमपीएससी ची तयारी करताय असं आमच्या कानावरती आलं आतापर्यंत. बरोबर. तर मग सिव्हिल सर्व्हिस करू नका असं विक्रम सरांचं म्हणणं आहे की माझी बायको सिव्हिल सर्व्हिस करून आयपीएस होणार आणि पुन्हा कदाचित मला आयपीएस व्हायला वेळ लागेल ती अगोदरच आयपीएस व्हायची एक गमतीचा प्रश्न आहे कृपया अदरवाइज घेऊ नका काय. तर असं काही आहे का की म्हणजे विक्रम सर सांगतायत नको यू सिव्हिल सर्व्हिस काही करू नकोस एमपीएससीच कर राज्यसेवाच कर असं काही आहे का? कारण मला असं वाटतं की तुमच्यामध्ये ते कॅलिबर आहे की तुम्ही सिव्हिल सर्व्हिस क्रॅक करू शकता आणि पहिल्या प्रयत्नात किंवा लवकरच तुम्ही आयएएस आयपीएस किंवा आयएफएस तर आरामशीर होऊ शकता. तर काय वाटतं? कारण मला प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही दोघांची वय फार कमी आहेत बरं का. फार म्हणजे फार कमी आहेत दोघांची वय इतकी कमी आहेत की विचारू नका तुम्ही. तर आणि तुमच्याकडे अजून 10-12 वर्षाचा कालावधी आहे. आता 10-15 वर्षाचा कालावधी आहे तुम्हाला ते एक्झाम देण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला कारण युपीएससी साठी कॅडर चेंज होत आहे त्यामुळं एमपीएससी करावा असं मनात. प्रश्न नाही कळाला आम्हाला तुम्ही जे म्हटलात ते नाही व्यवस्थित कळालं. कॅडर चेंज म्हणजे काय? आपल्याला स्टेट मिळत ह्याच्यात युपीएससी थ्रू त्याच्यात त्यामुळे मी एमपीएससी करण्याचं हे घेतला निर्णय. नाही पण स्टेट जरी कॅडर तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की पती महाराष्ट्रात काम करतायत आणि तुम्हाला जर मध्य प्रदेश कॅडर दिलं किंवा उत्तर प्रदेश कॅडर दिलं तर तुम्हाला तिथे आयपीएस अधिकारी म्हणून तुम्हाला तिथे जावं लागेल
असंच म्हणायचंय ना तुम्हाला, परंतु ऐश्वर्याजी आता जग इतकं जवळ आलेलं आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही जरी समजा उत्तर प्रदेशमध्ये राहिला, मध्य प्रदेशमध्ये राहिला किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये राहिला किंवा अजून कुठल्या तरी तामिळनाडूमध्ये राहिला आणि सर इथे महाराष्ट्रामध्ये राहिले बरं का, तरी तुम्हाला मला माहितीये की आता दळणवळणाची साधने इतकी जवळजवळ आलेली आहेत की तुम्ही एक दोन तासामध्ये तर सहज येऊ शकतात कुठल्याही शहरामधून. इंटरकनेक्टेड सिटीज आज बाय फ्लाईट इतक्या जवळजवळ झालेल्या आहेत की तासा तासा भरामध्ये तुम्ही तर मध्ये, अगदी मी सांगतो ना तुम्हाला, मी जर इथं बसलो तर तासाभरात मी बँगलोरला पोहोचतो. बँगलोरला पोहोचायला मला 24 तास लागतात बाय ट्रेन. असो काही हरकत नाही, तो तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे, पण तरी सुद्धा माझी अशी इच्छा आहे, म्हणजे माझी नाही, मी तर म्हणेन की समस्त साळी समाजाची इच्छा आहे आणि आपलेही जे अन्य समाजातील मित्रमंडळी असतील किंवा आपले जे काही सुपरिचित लोक असतील सगळ्यांची इच्छा अशी आहे की तुमचं जे स्कॉलर आहे, टॅलेंट आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. असं मला वाटतं की ते त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि काय सांगावं नशिबानं तुम्हाला महाराष्ट्र कॅडर मिळू शकतं. तुम्हाला महाराष्ट्र कॅडर मिळू शकतं तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हा निर्णय घ्यावा आणि आम्हाला लवकरच एक चांगली IAS किंवा IPS अधिकारी तुम्ही द्यावी. कारण मला तरी वाटतं की साळी समाजात अजून तरी IAS अधिकारी मुलगी झालेली नाहीये. हा, आणि मला असं वाटतं की तुम्ही तो मान पहिला मिळवावा असं मला वाटतं. हो निश्चित, तुमच्या तो फार विचार करू नका कॅडरचा, कुठलं कॅडर दिली वगैरे वगैरे. आणि मी हवं तर आउट ऑफ वे जाऊन सांगू इच्छितो की अगदीच माझ्या ज्या काही ओळखी पाळखी आहेत किंवा मी जिथपर्यंत आज पोहोचलेलो आहे, तर ही सगळी ताकद लावू की आपण, त्यांची स्वतःची ताकद आहे, अजून आहेत ना असे आपल्याकडे अनेक धुरणधुरणी आहेत लोक की जे आपल्याला यासाठी मदत करू शकतात की जर असं वाटलं आपल्याला की तुम्ही IAS किंवा IPS किंवा सिव्हिल सर्व्हिस तुम्ही क्रॅक केली आणि आता तुम्ही निवडीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहात, अलॉटमेंटच्या टप्प्यामध्ये आहात, त्यावेळेला आपण काहीतरी प्रयत्न करू शकू, कोणाला तरी विनंती करू शकू, जाऊन हात जोडू बाबा असं असं आहे, आमची अशी अशी एक बहीण आहे तर तिला बाबा आमचं एक महाराष्ट्र कॅडर द्या, करू आपण काहीतरी प्रयत्न करू शकू. केवळ कॅडर आम्हाला महाराष्ट्र कॅडर मला मिळणार नाही या विचाराने सिव्हिल सर्व्हिसचा नाद सोडणं हे काही मला योग्य वाटत नाही, म्हणजे ही सबब होऊ शकत नाही असं तरी मला वाटतं. तर तुम्ही तुमचा आज तरी कृपया तुम्ही या विषयावरती, गणेश चतुर्थी आज गणेशाचं आगमन झालेलं आहे, गणेश आपल्याला सर्वांना सुबुद्धी देईल असं मला असं वाटतं. तर तुम्ही तुमच्या दोघा दाम्पत्यांनी आज नक्कीच विचार करावा असं मला वाटतं. तुमच्या टॅलेंटला पुन्हा सलाम, भरपूर भरपूर सलाम. म्हणजे तुमचा दोघांचा आदर्श घ्यावाच केव्हाही. आणि असं म्हणतात की आवर एम शुड बी हायर, मग मी ऍक्च्युली पहिला प्रेफरन्स माझा सिव्हिल सर्व्हिसेसलाच पाहिजे. कदाचित ते माझ्या मनातील किलमिष्ट असेल किंवा काय, पण मी तुमच्या ह्याच्यामुळे म्हणजे आता प्रेरित झाले की नाही आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसलाच पहिला ट्राय करायला पाहिजे. नाही नक्कीच करा आणि आमच्या शुभेच्छा राहतील तुमच्या सोबत. म्हणजे कसं आहे, अभ्यासासाठी तर आम्ही तुम्हाला काही मदत नाही करू शकणार काय, परंतु आमचं एक सेशन चालू राहतं, दररोज 7:45 असतं सिव्हिल सर्व्हिसचं सेशन चालू असतं, त्याच्यावरती एखादा विषय घेऊन सगळी मुलं आपसात डिस्कशन करतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालात तर तुमचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळेल भरपूर. विद्यार्थी कदाचित तुम्हाला त्यांचं नॉलेज नाही देऊ शकणार कारण ते अजून अपरिपक्व आहेत काय. त्यामुळे मला तरी असं वाटतं की यू शुड गो फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. नक्की नक्की, बघूया नंतर मग IRS मिळतं की कॅडर मिळतं सांगता येत. सर मला खरं म्हणजे तुमचं खूप कौतुक वाटतंय की तुम्ही एवढ्या अगदी कमी वयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च पदावरती कार्यरत आहात. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही याला नशीब म्हणाल का मेहनत? चांगला क्वेश्चन आहे. मी तर म्हणेन मेहनत आहे आणि प्लस नशीब पण म्हणावंच लागेल. म्हणजे इव्हन आइन्स्टाईन पण म्हणतो की सक्सेस इज नथिंग बट 1% जिनियस अँड 99% हार्डवर्क. म्हणजे हार्डवर्क आहेच आणि मला असं म्हणायचं की जो हार्डवर्क करतो त्यालाच नशीब पण साथ देत. पण मेहनत तर मी खूप घेतली, म्हणजे एक्स्ट्रीम मेहनत राहुरीत मीच नाही, सगळेच तिथले विद्यार्थी घेतात. म्हणून मला असं वाटतं काही वेळेस काय होतं MPSC मध्ये, इव्हन आता UPSC पण तसं, MPSC ऑप्शनल हा विषय गेला होता. UPSC मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट कुठला तुम्हाला स्कोरिंग देऊन जातो काही वेळेस. आता मी जे MPSC राज्यसेवा दिली त्यात माझा BTEC ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग होता आणि सेकंड जिओग्राफी होता. आणि काही मुलं जो महाराष्ट्र टॉपर आला त्यांचा ते होम सायन्स होता. होम सायन्सचा सिलॅबस आणि जे स्टडी मटेरियल आणि इंजिनिअरिंगचं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे.
म्हणजे इंजिनिअरिंगचा एक ऑप्शनल करायला जर एक महिना लागत असेल तर तो होम सायन्स 2 दिवसात पण होत होता. तर तिथं मग लक मॅटर करते की तुम्ही ऑप्शनल कुठला सिलेक्ट केला आणि IUS काय आलं त्यात. पण हार्डवर्क शिवाय पर्याय नाहीच, म्हणजे नशीब संबून राहूच नाही. पण माझं एक मत आहे थोडस लक सुद्धा मॅटर करत त्यामध्ये. विक्रम सर, ह्या सगळ्या प्रवासात ह्या कुठे भेटल्या आपल्याला? ऐश्वर्या माझ्या मामांचीच मुलगी आहे. ती पहिल्यापासून हुशार होतीच आणि नेहमी आमच्या अभ्यासावरतीच डिस्कशन असायचं आणि त्यातून मग ते आमचं लग्न ठरवलं. आणि अभ्यास असं म्हणा की अभ्यासात ती हुशार असल्यामुळे त्यातून डायरेक्ट लग्नच ठरलं का? नाही सर, लव प्लस अरेंज मॅरेज असेल सर. त्याच्यातून अभ्यासाच्या डिस्कशन मधून डायरेक्ट लग्न ठरलं की अगोदर तुमचं दोघांचं काय ठरलं? नाही नाही, लव पेक्षा ते अरेंज मॅरेज जास्त. अच्छा, तेव्हा तुम्ही DYSP होता का? म्हणजे तुम्ही हो DYSP होता का? होतो. अच्छा, आता पोलीस म्हटलं ना की फार वैताग असतो त्यांना. म्हणजे आता बघा, आज गणपतीचा दिवस सुरू झाला आहे की नाही, लोक आपापल्या घरामध्ये पूजा अर्चा करतायत, पोलीस बिचारे बंदोबस्ताला असतील, सगळीकडे त्यांना देखरेख करावी लागते. नवरात्र आली की इकडे आपण गरबे खेळतो, ते बिचारे आपल्या आपल्या आपल्यासाठी दिवस रात्र राबत असतात. दिवाळी आली रे आली की गर्दी आवरायला पण ते असतात. म्हणजे अगदी आता कोरोनाच्या महामारीमध्ये पण सगळ्यात जास्त कामगिरी कुणी जर केली असेल, मला तरी असं वाटतं, कोविड योद्धा जो शब्द आहे, कोविड योद्धा, मला जर कुणी विचारलं तर मी म्हणेन की कोविड योद्धा ही जर पदवी कुणाला द्यायची असेल तर जे आरोग्य कर्मचारी आहेत किंवा जे पॅरामेडिकल स्टाफ जो आहे, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, किंवा आरोग्य क्षेत्रात काम करणारी जी लोक आहेत ती, आणि पोलीस लोक, यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे आताच्या घडीला. पोलीस म्हटलं की एकतर त्याला ड्युटीचा काही आवर्सच नसतो बिलकुल. आता तुमचं जॉब तर असं आहे, मला वाटतं की तुम्हाला कधी फोन येईल आणि कधी घरातनं बाहेर पडावं लागेल काही सांगता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची कल्पना ऐश्वर्यांना होतीच काय? तुम्हाला कधी वाटत का यांना, कधी ओरडता का यांना की काय, कधी उठता, कधी जाता, कधी येता, असं होतं का कधी कधी? हो, बऱ्याचदा होतं. जेव्हा त्यांचा नाईट राऊंड असतो तेव्हा त्यांना कंपल्सरी म्हणजे जावंच लागतं. मग त्यावेळेस असं वाटतं की थोडा वेळ तरी ऍटलीस्ट थांबावं, हे करावं. पण ते काही आता कसं, आता DCP असल्यामुळे त्यांची पोस्ट सुपरवायझरी आहे आणि आधी जेव्हा DYSP होते त्यावेळेस क्राईम रेट हे त्यांना स्वतः व्हिजिट करावं लागायचं, त्यामुळे आधी फार व्हायचं तसं, आता थोडं कमी झालं. नाही पण तरी सुद्धा बिझी शेड्यूल आहेत ना, फोन उचलतात का तुमचा? सेकंड किंवा थर्ड ह्याच्यात उचलतात कधी कधी बिझी असले. सर, मला विचारायचं की आता तुमचा 10 वर्षाचा जवळपास कार्यकाळ झालेला आहे, त्यात तुम्ही तर खूप, म्हणजे तुम्हाला खूपच अनुभव आले असतील, चांगले वाईट, त्यातला एखादा सगळ्यात असा वाईट प्रसंग. चांगला की वाईट? वाईट प्रसंग चालेल. आता मी जो चांगला प्रसंग आहे आताच आपल्याला सांगितलं, तू वावीतली घटना होती ते. वाईट प्रसंग पण असा आहे, मी तुमसरला DYSP होतो 2017 साली. तर त्यावेळेस असं झालं की एक तिथला नॉन क्रिमिनल होता UK नावाचा, त्याचा मर्डर झाला 30 जानेवारी 2017 ला. तर त्यामध्ये असं झालं की त्याच्या भावाचा पण अगोदर मर्डर झाला होता आणि ह्या UKचा 30 जानेवारीला झाला 1 वर्षानंतर. आणि ते म्हणजे फायरिंग झालेलं होतं आणि जे फायरिंग केलं ते दहाट नावाचे आरोपी होते, त्यांनी फायरिंग केलं. तो तपास ऍट्रॉसिटी लागल्यामुळे माझ्याकडे आला, मी DYSP होतो, ऍट्रॉसिटीचा तपास DYSP नेच करायचा असतो. तर ते फायरिंग करून आरोपी गेले, मी मग स्पॉटवरती मी PI वगैरे पोहोचलो. तिथं खूपच लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली होती, म्हणजे 2 समाजामध्ये होते, दलित वर्सेस आरोपी होते, ते ओपन कास्टचे होते. तर तिथले MLA असतील किंवा पब्लिक खूप न्यूसन्स तयार केला, आम्हाला थोडा लाठीचार्ज पण करावा लागला. म्हणजे इतका हेडॅक झाला ऐश्वर्याला माहिती, मी 1 महिना जवळजवळ 6:30 ला 7 ला घरातून जायचो, ते रात्री 1-2 वाजायची. इतका ते आरोपी, 15 आरोपी होते त्यामध्ये. मग आम्ही 1-15 दिवसात ते टीम तयार करून ते आरोपी अटक केले, सगळे लॉकअप मध्ये टाकले, त्यांना 1 आठवड्याचा PCR मिळाला. आणि मेन टाइम मध्ये असं झालं की मोर्चे वगैरे निघत होते पोलीस स्टेशनला आणि तपास माझ्याकडे असल्यामुळे माझ्यावरती खूप प्रेशर होतं.
आणि आरोपी लॉकअप मध्ये असतानाच त्यामध्ये धाट नावाचा आरोपी होता, त्याचा बर्थडे होता आणि तो बर्थडे म्हणजे लॉकअप पोलीस स्टेशनला लॉकअपला लॉकअप गार्ड असतं, त्यानंतर मग इन्चार्ज तो पीआय असतो. मग रात्रीच्या वेळेस तिथं सीसीटीव्ही पण असतात, रात्रीच्या वेळेस जे लॉकअप गार्ड होतं त्यातलाच एक कॉन्स्टेबल फितूर झाला थोडा आणि बर्थडेच्या दिवशी त्या आरोपीला त्यानं केक पुरवला त्या लॉकअप मध्ये आणि तो आरोपी पण एवढा विचित्र निघाला की त्यानं तो केक कापला. त्यानं ह्यानं मोबाईल प्रोव्हाइड केला, त्या मोबाईल वरती त्यानं ऑनलाईन एफबी वरती त्या पोस्ट टाकल्या की मी सेलिब्रेट केला बर्थडे. मग ती क्लिप एबीपीला मिळाली, म्हणजे न्यूज वरती ती ब्रेकिंग न्यूज 2017 मधली गोष्ट आहे की हे लॉकअप मध्ये आरोपीचा बर्थडे. आणि मला ते रात्री सकाळी समजलं 6 वाजता आम्हाला, त्यापर्यंत काय मीडियामध्ये ते 7-8 वाजता आले पण त्याच्या अगोदरच आम्हाला समजलं असं अशी घटना घडली. तर मी पोलीस स्टेशनला व्हिजिट केली तर मी पण एकदम म्हणजे पूर्ण मला वाटलं आता आपण संपलोच का, आई ओ मी असल्यामुळे पूर्ण जबाबदारी माझ्यावरती होती. पण मी स्टेशन डायरीला एंट्री वगैरे केलेली होती की मी लॉकअप मध्ये आरोपी टाकले, त्यांना गार्ड लावलं, मग ती जबाबदारी त्या पोलीस स्टेशनची होती त्यांना मेंटेन करणं. मग एबीपीला ती न्यूज आली, मला आमचे एसपीनी वगैरे बोलवून घेतलं, आयजीनी पण फोन वगैरे केला, म्हटलं आता काही खरं नाही. आणि त्यामध्ये इन्क्वायरी झाली वरिष्ठ लेवलची आणि त्या पीआय आणि ते 13 कर्मचारी पोलीस स्टेशनचे, ते लॉकअप गार्ड, स्टेशन डायरी ड्युटीवरती असणारे, परत त्या दिवशी नाईट राऊंडला असणारे, असे 13 कर्मचारी आणि एक पोलीस निरीक्षक यांना सस्पेंड करावं लागलं. तर मला एवढं वाईट वाटलं त्या दिवशी, म्हणजे एका व्यक्तीच्या चुकीमुळं नाहक त्या पीआयला पण त्रास सहन करावा लागला आणि ती जर माझ्यापर्यंत पण पोचली असती पण मी त्या एंट्रीज वगैरे व्यवस्थित केल्यामुळे मी त्यातून बचावलो. पण ते माझे सहकारी जे माझ्या तपासामध्ये होते एवढे ते या सगळ्यांना सस्पेंड व्हावं लागले, ते खूप दुःखद आणि बदनामी मीडियामध्ये. परत ऑलरेडीज पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असल्यामुळे सगळ्या लोकांचं पोलीस स्टेशनला घेराव मोर्चे, म्हणजे ते फेस करता करता इतकं वाईट अनुभव आला की पण तरी पण आपण स्थितप्रज्ञ राहिलो आणि कूल माइंड ठेवलं तर सर्व, म्हणजे मी एकच धीस टू शाल पास ते त्यातून पार पडलो. म्हणजे असे अनुभव बरेच येतात ड्युटी करताना, तर त्यातला तो एक रिसेंट खूप वाईट अनुभव अजून मला तो आठवतो नाही. सर मला ऍक्च्युली ना आपले हे सगळे किस्से ऐकून आणि सगळे अनुभव ऐकून ना थोडक्यात असं म्हणावं वाटतंय की आमच्या साळी समाजातील नागपूर येथे कार्यरत असलेला सिंघम आहात आपण आणि मॅडम फार लकी आहेत की हे सिंघम आपल्या लाईफ पार्टनर आहेत. खरोखर बिग सॅल्यूट, कारण फार अवघड असतं, दोघांची ड्युटी फार अवघड आहे. आय कॅन अंडरस्टँड, कारण जरी पतिदेव कामावर असले तरी देखील पत्नीला तेवढंच धीटानी राहावं लागतं, कारण खरंच जीवाची खूपच भीती असते या क्षेत्रामध्ये. आणि सर आपण नागपूरमध्ये आहात, नागपूरची लोकसंख्या तर 30-40 लाखाच्या आसपास आहे आणि संपूर्ण वाहतूक आणि जे काही पॉप्युलेशनचा कंट्रोल आहे ऑन रोड आणि सगळाच हा फार अवघड आहे. आय कॅन अंडरस्टँड आपल्याला घरातली ट्रॅफिक नाही सांभाळता येत, तुम्ही अख्ख्या शहराचा हा सगळा जो सुसूत्रपणा आहे, हा जो बॅलन्स आहे आणि लॉ अँड ऑर्डर आहे, हा कसा काय मेंटेन करता आणि एस्पेशली या कोरोनाच्या काळात काय काय चॅलेंजेस आले आपल्या समोर? आता मी डीसीपी ट्राफिक गेली 6 महिने आहे इथं, तर यामध्ये डीसीपी ट्राफिक मध्ये पूर्ण सिटी माझ्या अंडर आहे. या 10 झोन आहेत, प्रत्येक झोनला एक एक सिनियर पीआय असतात आणि 35 अधिकारी आहेत पीएसआय एपीआय रँकचे आणि 700 कर्मचारी आहेत ट्राफिक पोलीसचे. तर ह्या सर्वांना मेंटेन करणं खूप तसं डिफिकल्ट असतं, कारण का ट्राफिक विभाग एक असा आहे पोलीस मधला की लोकांच्या तुम्हाला इन्स्टंट प्रतिक्रिया, म्हणजे काही चांगलं केलं तरी लगेच सॅल्यूट मिळतो आणि थोडं जरी चूक झाली तर लगेच तेवढी टीका पण सहन करावी लागते. म्हणजे या दोन्हीचा बॅलन्स, कधी कधी राग पण येतो, टीका एवढ्या त्या ट्विटर एफबी आणि इन्स्टावर आमचे कनेक्ट असतात. एक गाडी जरी म्हणजे लोकांची पण अशी मेंटॅलिटी, मी सर्वांना म्हणत नाही की स्वतः ट्राफिक रूल पाळणार नाहीत, पण ज्या वेळेस त्यांना चलान होते तर लगेच पुढच्याचा फोटो काढतात की हा फॅन्सी नंबर प्लेट आहे, ह्याने रूल ब्रेक केला आणि ते एफबी वरती ट्विटरवरती पोस्ट करतात. मग आम्ही पण लगेच तुरंत कारवाई करतो, हा भाग वेगळा. पण ह्या ट्राफिकच्या स्ट्रक्चरमध्ये
या सिटीमध्ये 3600 सीसीटीव्ही कॅमेरा लागलेत आणि माझ्याकडे 700 स्टाफ आणि एवढे अधिकारी आहेत. तर ह्या कॅमेराचं पूर्ण मॉनिटरिंग करा एक कंट्रोल सिस्टीम आहे जी आमच्या ऑफिसलाच कनेक्ट आहे आणि माझ्या चेंबरमध्ये पण आहे. तर त्याच्यावरून मी पूर्ण सिटीचं ऍट अ टाइम ऍट अ ग्लान्स सगळी माहिती घेऊ शकतो. आणि दुसरं असं आहे की त्या कॅमेरा थ्रू आपण चलान पण करतो. म्हणजे विजय सरांना माहित असेल मुंबईत पण ती सिस्टीम आहे, तुम्हाला ऑनलाईन ते मोबाईलवरती चलान येतात. तुम्ही सीट बेल्ट नाही घातला, सिग्नल जम्प केलं, हेल्मेट वेअर केलं नाही, तर त्या म्हणजे रोज आमच्या 2000 केसेस होतात या. आणि दुसरं मी जे विशेष अशी कामगिरी केली, मी मार्च मध्ये ट्रॅफिकचा चार्ज घेतला आणि जी होळीच्या वेळेस जे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असतात, ड्रिंक करून गाडी चालवतात, तर त्या मी 1226 केसेस एकाच दिवशी केल्या ब्रीथ अनालायझर वापरून, की ज्या मुंबईपेक्षा पण जास्त होत्या. म्हणजे मुंबईत त्या दिवशी 500 केसेस झाले होत्या. तर तो आमचा विक्रम म्हणजे मी स्थापित केला ट्राफिक मध्ये की ड्रंक अँड ड्राईव्हच्या एकाच दिवशी जास्त केसेस करणं. दुसरं असं केलं की जे चलान सिस्टीम आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही सगळ्यात जास्त चलान कारवाई केल्या, त्यामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त फाईन त्या 2 मार्च ते मे एंड मध्ये कलेक्ट केला. आणि तिसरी गोष्ट, जे मास्क घालत नाहीत आता सुद्धा लोक आणि जे गाडी चालवतात टू व्हीलर असो किंवा हे, तर त्यांच्यावरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून एक MVAT 179 आहे, त्यामध्ये आम्ही DG ऑफिसला आम्ही इनिशिएट घेऊन ते पत्रव्यवहार करून त्यात एक विशेष परवानगी मिळवली आणि 500 रुपीज फाईन करायची प्रोव्हिजन केली. ती पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नागपूरमध्ये झाली की विदाऊट मास्क असल्यानंतर सुद्धा फाईन होतो. तर ह्या 2-3 मी इनिशिएटिव्ह घेतल्यात. चौथं लॉकडाऊन काळामध्ये आमच्यावरती खूप मोठा स्ट्रेस होता, तर त्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कोविडची लागण 8 ते 10 लोकांना झाली. त्यांना मी रोज स्वतः वैयक्तिक कॉल करतो सकाळ संध्याकाळ, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार दिले, ते सुदैवाने बरे झाले सगळे. आणि अजून एक नवीन संकल्पना राबवली होती की लॉकडाऊन काळामध्ये लोक मानसिक तणावाखाली होते, खूप भयानक सिच्युएशन होते आपल्याला माहितच आहे. तर त्यामध्ये USA ट्राफिक पोलिसने, मी असंच युट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला होता, फेसबुकवरती आला होता, की एका आपण पण बघितलं असेल मुलाचा बर्थडे होता, तर ते सर्व पोलीस व्हॅन्स त्याच्या घरापुढे गेले आणि ते सायरन वाजवत त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. तर सेम सिच्युएशन आम्ही कंट्रोल रूमला इथं 8 ते 10 बर्थडे तसे सेलिब्रेट केले. तर लोकांचा एवढा प्रतिसाद आला, म्हणजे लोक पॅनिक झालेले होते लॉकडाऊन मध्ये. तर एका इथं मनीष नगरला एका मुलाचा बर्थडे कराय, आम्ही सर्व म्हणजे PI मी असे 8-10 गाड्या आम्ही घेऊन गेलो आणि तिथे सायरन वाजवून त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. तर त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते खरोखर तो अक्षरशः अश्रू व्हायला लागले त्याच्या घरातल्या पण सगळ्यांचे. आणि एक लोकांना दिलासा मिळाला की एक कोरोनामध्ये निगेटिव्हिटी आली होती की ह्यातून आपण बाहेर पडू का नाही, तर ती संकल्पना आम्ही राबवल्यामुळे लोकांना थोडी एनर्जी आली. आणि दुसरा एक राबवली की मनोरंजन आपल्या दारी, ज्या ज्या सोसायटी होत्या नागपूरमध्ये तिथं आम्ही जाऊन एक स्पॉन्सर केला ऑर्केस्ट्रा आणि पोलीसचे पण जे गाणे म्हणणारे आहेत तसे, आणि त्या सोसायटीमध्ये जाऊन ते लोक त्या बाल्कनीमधूनच ते ऐकतील, खाली यायला परमिशन नव्हती. आणि आम्ही पण सोशल डिस्टन्स मेंटेन करून त्यांच्यासाठी 1 ते 1.5 तास वेगवेगळे देशभक्तीपर गीत वगैरे असं हे केले. तर तसे 31 ते 32 कार्यक्रम केले आणि त्यामध्ये पण लोकांचा इतका रिस्पॉन्स मिळाला आणि खूप त्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला, म्हणजे स्टेट लेवलवर पण त्याची दखल घेतली गेली. क्या बात है विक्रम सर, एक छोटासा प्रश्न सर. तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं, मी आपले व्हिडिओ पण युट्यूबवर पाहिलेत की किती तुम्ही हंबल आहात. कठोर पोलीस असताना देखील, शिस्तप्रिय पोलीस असताना देखील एक गुड ह्युमन बिईंग आहात आणि हे त्या व्हिडिओ थ्रू दिसतच आहे आणि आता तुम्ही सांगितलं त्यातून पण दिसतच आहे. पण मला एक असं विचारायचं आहे की या कठोर पोलीसच्या आतमध्ये एक कुठला कलाकार लपला आहे का, आपला छंद किंवा एखादी कला आपण जोपासता का? हा छंद आहे, म्हणजे तू आता ओढून ताणून छंद तयार केला. मी आता 15 ऑगस्टला मी आता
गाणे म्हणण्याचा मला नवीन छंद लागला. 15 ऑगस्टला आम्ही एक कार्यक्रम घेतला होता, तो युट्यूब वरती पण मी टाकलेला आहे. आम्ही देशभक्तीपर गीत आता सार्वजनिक तरी आपण घेऊ शकत नाही, तर एफबी लाईव्हचा प्रोग्राम घेतला होता आणि आमचे ट्राफिकचे कर्मचारी अधिकारी यांच्या थ्रू ते गाणं म्हणायचा जो प्रोग्राम होता, तर त्याला सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला. तर आता आम्ही पण कराओके सिस्टीम आणलेली आहे. मी ना ऐश्वर्या रोज गाणे म्हणत असतो म्हणजे. आणि दुसरा छंद हा एक झालाच, मला वाचनाचा खरोखर खूप जास्त आवड आहे. माझ्याकडे सगळी बुक्स आहेत, म्हणजे ऍशला पण ती आवड आहे, त्यामुळे मला सुद्धा फायदा होतो आणि वाचन आम्ही खूप करतो. आणि तिसरं व्यायामाची खूप आवड आहे मला, म्हणजे मी रनिंग कंटिन्युअस करतोय. आता विजय सरांनी बघितलं असेल, मी ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 15 किलो वेट लॉस केला आणि रनिंग 21 किलोमीटर 15, म्हणजे मी ज्यावेळेस स्टेटस टाकतो तेव्हा लोक म्हणतात की खरोखर तुम्ही रनिंग केलंय का सायकलिंग केलेलं आहे. आता जर मला बघितलं विजय सरांनी तर जाणवेल खूप मी वेट लॉस केलाय. म्हणजे या तीन हॉबीज छंद आहेत मला, ते जोपासतो. म्हणजे स्टे फिट अँड स्टे हॅपी. आणि तुम्ही पूर्ण तुमच्या टीम मध्ये आणि नागपूरमध्ये असं पूर्ण ज्वलंत झरा आहात जीवनाचा, की जे मरगळ येऊच देणार नाही आणि कुठली चूकही होऊन देणार नाही. म्हणजे तितकंच प्रेमाने आणि तितकंच शिस्तीने तुम्ही हा समन्वय साधताय सर. हा अजून एक मला सांगायचंय, म्हणजे हे जेवढं मी कार्य करतोय म्हणजे खूपच थोडं आहे, हे काही विशेष नाही. पण जेव्हा विजय सर असतील किंवा आपण सगळे समाज बांधव याची जेव्हा दखल घेतात, त्यावेळेस जो आनंद मिळतो तो इतर कुठल्या मीडियाने घेतलेल्या दखलपेक्षा पण खूप चांगला असतो. त्यातून एक खरी प्रेरणा मिळते आणि असं वाटतं की आपल्याला बघून एखादा जरी अजून विद्यार्थी तयार झाला या कॉम्पिटेटिव्ह मध्ये, पैशाची न्यायची मदत तरी आपण करूच, तो भाग वेगळा. पण माणसानं ती एनर्जी घेतली पाहिजे की आपल्या समाजातला हा झालाय तर आपण पण व्हायचं आहे, ही उर्मी ठेवून जर एखादा जरी तयार झाला तर ती खूप मोठी गोष्ट आहे ह्या इंटरव्ह्यूची. आणि ते खरं सार्थक असेल माझं सुद्धा. आणि दुसरं विजय सरांच्या बाबतीत, त्यांनी मी प्रमोशनच्या काळात त्यांना मंत्रालयात नेहमी भेटायचो. आम्ही म्हणजे त्यांनी इतका हंबल माणूस की अधिकारी असताना पण ते मी गेलो की ते जेवण त्यांच्या डब्यातले मला अर्धी पोळी द्यायचे आणि आम्ही तिथंच त्यांच्या ऑफिसमध्ये जेवण करायचो. म्हणजे असं मी ऐकलं होतं की मुंबईमध्ये एवढं काय म्हणतात माणूस की सॉरी असं की एवढी जास्त नाही, पण मला त्याच्या एकदम वेगळा अनुभव आला की मी मंत्रालयात कधीच कॅन्टीनला गेलो नाही गेल्यानंतर. नेहमी मी हक्कानं त्यांना कॉल करतो, ते मग माझ्यासाठी डबा घेऊन येतात आणि आम्ही ऑफिसमध्येच जेवण करतो. म्हणजे एवढी समाजामध्ये आपल्या जर युनिटी असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं काही नको. पैशापेक्षाही सामाजिक बांधिलकी पाहिजे आणि आपापसामध्ये प्रेम पाहिजे, हे खूप मोठं आहे. आणि आमच्यासारख्या अधिकाऱ्याला काम करायची खूप मोठी एनर्जी मिळते अशा घटनेतून. ऐश्वर्या, पण रवींद्र नाट्य मंदिर मध्ये होता दुसऱ्या वर्धापन सोहळ्याला आणि सरांना पण जागतिक साळी फाउंडेशनच्या कार्याबद्दल बरीच माहिती आहे, संस्थेला काय मार्गदर्शन करू शकाल? वर्ल्ड साळी फाउंडेशनला काय सजेशन देऊ शकाल आपण दोघं? या वर्ल्ड साई फाउंडेशन जे आपल्या आता नेतृत्वाखाली चालू आहे, तर मी आपल्या थ्रू आणि मी नेटवर पण बघत असतो आपले उपक्रम, त्या ग्रुपला जॉईन आहे. तर मला वाटतं की आपण एवढा मोठा आवाक आहे आपला आणि इतकं चांगला उपक्रम तुम्ही ते शिलाई मशीन देणार असो किंवा गरीबाला लगेच त्वरित जाऊन मदत करता, म्हणजे आम्हीच त्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे असं वाटतं. आणि दुसरं, इतकं मोठं आपलं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि आपलं चांगलं गायडन्स आहे, तर मी सजेस्ट करण्यासारखं असं त्यात काहीच नाही की मी ते खूप हे होईल की मी सजेस्ट करणं. उलट तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काय केलं पाहिजे आपल्यासाठी, ते आम्ही करू निश्चित जेवढं. नुकतीच आता सर शेवटचा प्रश्न आहे संजय सर. सर शेवटचा प्रश्न असा आहे की आता नुकतं सर महाराष्ट्र शासनाने 10,000 पोलिसांची भरती करणार असल्याचं जाहीर केलंय, त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी काय तयारी केली पाहिजे आणि त्यांना तुम्ही काय सांगाल तयारी करण्यासाठी? आणि दुसरं असं की जे विद्यार्थी एमपीएससीची राज्य सेवेची तयारी करीत आहेत त्यांना सर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हा पहिल्यांदा जे पोलीस भरतीबाबत आपण बोलला,
तर पोलीस भरतीचं अजून डीजी ऑफिस मधून क्लिअर कट गाईडलाईन आलं नाही, म्हणजे ऍड तरी निघालेले आहेत नागपूरला साधारण 300 जागा आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशा 10,000 परंतु पहिल्यांदा भरतीमध्ये असं व्हायचं की तुमची फिजिकल टेस्ट व्हायची, ती 100 मार्क्सची होती बहुतेक, आणि त्यानंतर रिटर्न एक्झाम असायची. आता रिटर्न एक्झाम बाबत संभ्रम आहे की ती ऑनलाईन होणार का ऑफलाईन ग्राउंड वरती, म्हणजे ह्याच्याबाबत अजून गायडन्स आला नाही. तर मला जे तयारी करतायत मुलं आपल्या समाजातले त्यांना एवढं सांगायचं आहे की पोलीस भरती होणं खूप सोपं आहे. मग जर तुम्ही जी फिजिकल एक्झाम आहे तुमची त्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळवले तर तुम्ही 100% भरती होत आहे. आपल्याकडे रिझर्वेशन पण आहेत आणि रिटर्न एक्झाम म्हणावी अशी टप नाही. रिटर्न एक्झामचा एकच फंड आहे की तुम्ही ज्या युनिटला एक्झाम देताय, म्हणजे जसं रत्नागिरी असो नागपूर असो, तर त्या जिल्ह्याचा पहिल्यांदा भौगोलिक अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तो त्या ज्योग्राफी पुस्तक असतं 33 का 34 त्यामध्ये मिळते, किंवा आता नेटमुळे तर काही पूर्णच माहिती मिळते. म्हणजे मी स्वतः पोलीस भरती तुमसरला असताना भंडाऱ्यात पेपर पण हे केलेले आहेत. तर त्यात आम्ही हाच विचार करतो की मार्केटमध्ये अवेलेबल असणारे बुक्स पोलीस भरती रिलेटेड आणि सिलेबस, तर त्यातले क्वेश्चन पिकअप करायचे आणि मोस्टली जिल्ह्याबद्दल जेवढे असतील तेवढे जास्तीत जास्त विचारायचे आणि इंटरव्ह्यू तरी यात नाहीच. आणि तिसरं फिजिकल टेस्टला पूर्ण सीसीटीव्ही असतात, रिटर्नला पण सीसीटीव्ही असतात, प्रत्येक तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं. जर तुम्ही फिजिकलची तयारी कराय आपली लोक कमी पडतात. फिजिकल तुम्ही आउट ऑफ घेतले मार्क, आणि आउट ऑफ घेणारे बरेच 100 out of 100 आहेत, ते घेतले की तुमचा निम्मा भार हलका होतून तुम्ही भरती होऊ शकता. तिसरी गोष्ट अशी आहे की मला आपल्या मुलांना सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. कोण तुम्हाला म्हटलं मी भरती करून देतो पैसे द्या, इतके स्कॅम असे महाराष्ट्रात झालेले आहेत की लाखो रुपयाला मुलांना बुडवलेलं आहे, त्यांनी त्यांची जमीन विकून व्याजानं पैसे काढून भरलेले आहेत. म्हणजे मी जरी अधिकारी असलो तरी मी त्या भरतीमध्ये तुम्हाला काही मदत करू शकत नाही. मी एक गायडन्स करेन, हा अभ्यास करा म्हणून. आणि एवढी पारदर्शकता आहे आता तरी, आता वक्ते साहेबांना माहितच असेल शासनाच्या ह्याच्यामध्ये, की ह्या भूलथापांना अजिबात बळी पडायचं नाही की भरती करून देतो. तुम्ही प्रामाणिकपणे फिजिकलची तयारी आतापासून सुरू करा. अजून एक्झामची डेट डिक्लेअर व्हायची आहे. फिजिकल मला वाटते 2 महिने जर मनापासून केलं तर तुम्ही आउट ऑफ मार्क 100% घेताय. आणि जे रिटर्न एक्झाम आहे त्यासाठी बाजारात जे अवेलेबल बुक्स आहेत किंवा वक्ते साहेबांनी पण लेक्चर वेगवेगळे घेतले, रिटर्न एक्झाम अजिबात अवघड नाही. ते 1-2 जरी बुक तुम्ही वाचले म्हणजे एमपीएससीच्या तुलनेमध्ये हे पोलीस भरतीला तर तुम्ही सहज होऊ शकता. आणि दुसरं आपण विचारलं की राज्यसेवेबाबत, तर राज्यसेवेची एक्झाम मी ज्या वेळेस दिली 2009 त्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह होता आणि सिलेबस पण वेगळा होता. तरी पण एक जनरल मी मगाशी बोललो तेच की तुम्ही कन्सेप्च्युअल अभ्यास करा, युट्यूबचा जास्तीत जास्त वापर करा, पण त्यामध्ये पण वापर करताना बंद घाला त्याच्यामध्ये. त्यातच एका ह्याच्यात भरकटत न जाता सिलेबसची लाईन पकडून अभ्यास करा, ग्रुप डिस्कशन करा. जो वक्ते सरांनी प्लॅटफॉर्म दिला एवढा चांगला आपल्याला, त्यामध्ये ग्रुप डिस्कशन पण घेण्यात यावी वेगवेगळ्या करंट टॉपिक्सचे असं मला वाटतं. आणि पाचवं की तुम्ही आई वडिलांना फसवू नका अजिबात. म्हणजे माझा मित्र एमपीएससी करतोय म्हणून मी एमपीएससी करायला लागलो आणि मी करणार, अजिबात नाही. प्रत्येकाला मला तर वाटतं देवाने एक कपॅसिटी दिलाय, स्वतःला ओळखता आलं पाहिजे पहिल्यांदा की मी त्याला लायबल आहे का त्या अभ्यासाला सिलेबस वाचल्यानंतर. मी याचा अर्थ असं म्हणत नाही की सिलेबस अवघड आहे, पण मी तेवढी कंटिन्युटी ठेवू शकतो का, मी तेवढे पेशन्स माझ्यात आहेत का 2-3 वर्ष अभ्यास करण्याचे, ते असतील तर, आणि तेवढं पॅशन आहे का, मेन पॅशन असलं तर तुम्ही त्यात पडा. नाही तर अजिबात तुम्ही वेळ वाया घालवू नका. जो एमपीएससी करतोय म्हणून मी पण एमपीएससी असं करू नका. आणि एमपीएससी अवघड अजिबातच नाही, तुम्ही जर आवड म्हणून केली तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. सर थोडं फास्ट क्वेश्चन आहे शेवटचं, आपण समारोपाला जाऊया, थोडं जरा पटकन उत्तर पाहिजे आपल्याकडून. आवडतं पुस्तक कुठलं आपलं? आवडतं पुस्तक मृत्युंजय आहे. मग कुठल्या व्यक्तीकडनं प्रेरणा मिळाली आयुष्यामध्ये? आयुष्यामध्ये आईकडून प्रेरणा मिळाली. आवडता नेता कोण? जागतिक स्तरावर का? जागतिक स्तरावर. हा, जागतिक स्तरावर.
जागतिक स्तरावर नेल्सन मंडेला. आवडता चित्रपट कुठला आपला? आवडता चित्रपट दंगल. आवडता चित्रपट कलावंत कोण? आमिर खान. आणि आवडती चित्रपट कलावंत कोण लेडीज? ऐश्वर्या इथं आहे. ऐश्वर्या मुंबई फार मोठं महानगर आहे. मुंबईमध्ये डीसीपी किंवा जॉईंट सीपी म्हणून नक्कीच यायला आवडेल. कुठलं शहर आवडतं महाराष्ट्रातलं? मला शहरामध्ये प्रदीर्घ काळ सेवा करावीशी वाटते. आता नागपूर म्हणू नका, कारण मला माहिती आहे तुम्ही नागपूरमध्ये जिथे राहतात तुमचा बंगलाच काही एकर मध्ये आहे. नाही, मला शहरात म्हणजे ग्रामीण भागातच काम करायला जास्त आवडतं, म्हणजे जिल्हा लेवलला. आणि मुंबई तसं चांगलंच आहे, माझा बॅचमेंट पण आता तिथे डीसीपी आहे झोन 11 ला. आणि मुंबईमध्ये जर संधी मिळाली तर निश्चितच चांगलं, कारण एवढं मोठं एक्सपोजर आहे तिथे, तिथे काम करायला आवडेलच. परंतु तुम्ही नागपूरमध्ये फार रमलाय असं दिसतंय. नाही नाही, नागपूर सुद्धा खूप छान सिटी आहे, फार सुंदर आणि सुटेबल शहर आहे. बिलकुल, म्हणजे रस्ते पण फार मोकळे जोकळे आहेत, एक छान प्लॅनिंग पण आहे तिथलं, ग्रीनरी आहे सगळीकडे, ज्यादा प्रदूषण नाहीये, ट्रॅफिक कंट्रोल आहे. ट्रॅफिक आणि तुम्ही ट्रॅफिकचे कंट्रोलर आहात, त्यामुळे काय तिथं फारसं काही बघण्याची आवश्यकता नाहीये. विक्रम सर, तुमच्याशी आज मनमोकळेपणाने आम्ही पारिवारिक काहीशा गप्पा मारल्या, काही गप्पा आम्ही पारिवारिक मारल्या ऐश्वर्या मॅडम. आणि जे जे आपले समाजाचे किंवा अन्य समाजाचे अन्य जाती धर्माचे जी जी लोक आज आपल्याला फेसबुक लाईव्ह पाहत होते, त्यांना आपल्या या दोघांच्या मुलाखतीमधून नक्कीच चांगली प्रेरणा मिळाली असेल. म्हणजे नाही काही आपल्या एक सव्वा तासाच्या या मुलाखतीमधून कुठेतरी असा एखादा पॉइंट येऊन जातो की त्या पॉइंट मधून त्या व्यक्तीला प्रेरणा मिळून जाते, है ना. त्यामुळे आजच्या आपल्या या मुलाखतीमधून खूपच छान प्रेरणा मिळाली. आम्हालाही आपल्या दोघांबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं, जे आम्ही जाणून घेतलं त्याच्या मधून आम्ही चांगली उत्तेजना घेतली. असं सांगायला हरकत नाहीये की माझ्या मुलीला जी काही नाव शी इज प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, तर ती प्रेरणा तुमच्या दोघांकडूनच चांगली मिळालेली आहे तिला. आज आपण येऊन जागतिक साळी फाउंडेशनचं व्यासपीठ आज धन्य धन्य केलं, त्याच्याबद्दल मी जागतिक साळी फाउंडेशनच्या संपूर्ण परिवाराच्या तर्फे आपले खूप 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 आभार व्यक्त करतो. आपण लवकरच ऐश्वर्या मॅडम आपल्याला लवकरच आम्हाला IPS IAS व्हायला पाहायला आम्हाला आवडेल. आणि सर आपल्यालाही लवकरच 4-5 वर्षांमध्ये IPS अधिकारी व्हायला आवडेल. आपल्या हातून नेहमीच संपूर्ण जनांची अशीच सेवा अविरतपणे घडो. आपल्याला ईश्वर उदंड आयुष्य देवो, सुख समृद्धी आपल्याला लाभो, हीच शुभकामना व्यक्त करून आजची मुलाखत संपण्यासाठी आपली अनुमती द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आजच्या या 2 मुलाखतीमध्ये आपण आम्हाला एवढं लायबल समजलं ह्या वर्ल्ड साई फाउंडेशनच्या व्यासपीठावर येण्यासाठी, त्यासाठी मी संजय सर, अपर्णा मॅडम आणि विजय सर, जे नेहमीच वर्ल्ड आम्हाला प्रेरणा देतात, या सर्वांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. जय जीवेश्वर. जय जीवेश्वर. जय जीवेश्वर.